नमस्कार मित्रांनो, आज आपण प्लॅनिंग म्हणजे नियोजन या विषयाचा, या टॉपिकचा दुसरा पार्ट बघूया. ओके, बार्टीचा हा उपक्रम खूप चांगला उपक्रम आहे. यामध्ये आपण GS4 म्हणजे जनरल स्टडीज 4 या MPSC मेन्सच्या पेपरचा इकॉनॉमिक्सचा पार्ट बघतोय. ओके, तर ही लेक्चर सिरीज सगळा सिलेबस कव्हर करणारी आहे. आजपर्यंत जवळजवळ अर्धा सिलेबस आपल्याला झालेला आहे आणि पुढं पण जेवढा सिलेबस MPSC च्या मेन्स GS4 मध्ये असेल तो सिलेबस कव्हर केला जाईल. ओके, तर तुम्ही ह्या उपक्रमाचा उपयोग करून घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या उपक्रमाबद्दल सांगा आणि तुम्ही बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या लेक्चर सिरीजची माहिती पसरवा. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा मी चॅट बॉक्समध्ये मला वाचायला मिळते की आवाज येत नाही वगैरे वगैरे असे कंप्लेंट्स येतात. तर मित्रांनो, कसं आहे की जेव्हा आम्ही यूट्यूबचे नंतर व्हिडिओ बघतो तेव्हा आम्हाला कळते की आवाज चांगला येतोय. ओके, तर कदाचित तुम्हाला हेडसेटचा वापर करावा लागेल, कदाचित हेडसेट नसल्यामुळे. ओके, हेडसेट नसल्यामुळे तो आवाज येत नसेल किंवा क्लिअर येत नसेल. तर आम्ही नंतर जेव्हा यूट्यूबचे व्हिडिओ बघतो तेव्हा आम्हाला कळते की आवाजामध्ये असा काही प्रॉब्लेम नव्हता, कुठं आवाज कमी जास्त असा झाला नाही. कदाचित तुमच्याकडे रेंज कमी असेल किंवा तुम्हाला हेडसेटची गरज असेल. तर असं असेल तर तेवढ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही मॅनेज करा. आमच्याकडून एकदा दोनदा कदाचित एकदा स्क्रीन ब्लर झाली असेल, थोडंसं जे लिहितोय ते कदाचित दिसलं नसेल, पण ते क्वचितच झालेलं आहे, एकदा किंवा दोनदा झालं असेल. अदरवाईज इट हॅज बीन व्हेरी स्मूथ फ्रॉम आवर एंड. आमच्या साईडने खूप स्मूथ चालले ते, आणि त्यामुळे जर तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर हेडसेटचा वापर करा. हेडसेट एका स्टुडंटने तर सांगितले की हेडसेट काढल्यानंतर तो आवाज चांगला येत होता. कदाचित तो टेक्निकल इश्यू तुमच्या साईडने असेल तर तो तुम्ही सॉल्व्ह करून द्या. ओके, पण आमच्या साईडने सगळं स्मूथ सुरू आहे. ओके, आवाज वगैरे कुठंही कमी जास्त नव्हता. ओके, तर सुरू करूया आपण नियोजन म्हणजे प्लॅनिंग ह्या टॉपिकचा दुसरा भाग. ओके, आणि कालपर्यंत ओके आपण पाचव्या नियोजनाबद्दल बोललो, योजनेबद्दल बोललो, पाचव्या पंचवार्षिक योजनेबद्दल बोललो. ओके, आणि नंतर आपण फक्त एक विषय बघितले, 20 कलमी कार्यक्रमामध्ये कोणकोणते विषय होते. 20 कलमी कार्यक्रमामध्ये 20 विषय होते. ओके, त्यामुळे त्याला 20 कलमी कार्यक्रम म्हणलेला आहे. तर हे जे हा जो 20 कलमी कार्यक्रम आहे त्यात कोणकोणते 20 विषय होते ह्याची थोडीशी तोंडओळख करून घेतली. एकदा आपण त्यात फक्त नावं बघितली. ओके, तर तुम्ही पण पुन्हा पुन्हा हे बघत राहा, जेणेकरून जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की ह्यापैकी कोणतं होतं किंवा कोणतं नव्हतं तर तुम्हाला लगेच ते सांगता आलं पाहिजे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण 6व्या पंचवार्षिक योजनेबद्दल बघणार आहोत. ओके, सुरुवात आपण 6व्यापासून करूया, पण ती योजना बघूया आपण ज्याला रोलिंग प्लॅन म्हणलं. रोलिंग प्लॅन हा शब्द का होता, कारण त्याच्यात एक कंटिन्युटी होती. कंटिन्युटी म्हणजे निरंतरता होती, कुठं खंड नव्हता. म्हणून 78 ते 83 जे जनता गव्हर्नमेंटने जनता सरकारने बनवलं होतं त्याला आपण रोलिंग प्लॅन असं नाव दिलं होतं. पहिलं आपण रोलिंग प्लॅन बघूया, मग आपण खरा ऑफिशियल जो प्लॅन होता, खरी जी ऑफिशियल 6वी पंचवार्षिक योजना होती त्याबद्दल बघूया. ओके, त्यामध्ये काय काय तरतुदी दिल्या होत्या, काय काय योजना आखण्यात आल्या ते आपण थोडक्यात बघूया. आणि त्यानंतर एक महत्वाची योजना, त्याचं नाव आहे IRDP, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ओके, ह्या कार्यक्रमाविषयी थोडंसं बघायचं, कारण हे 6व्या पंचवार्षिक योजनेचा सगळ्यात मोठा कार्यक्रम होता. ओके, ही सगळ्यात मोठी योजना होती. त्याबद्दल थोडंसं बघितल्यानंतर, त्याची उद्दिष्टे बघितल्यानंतर आपल्याला 7व्या योजनेबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. 7व्या योजनेबद्दल जाणून घेतल्यानंतर 2 वार्षिक योजना. ओके, 7व्या योजनेनंतर काय झालं ते आपण नंतर बघूया, जेणेकरून या 2 वार्षिक योजनेची गरज पडली. म्हणजे आजपर्यंत आपण जवळजवळ 3 आणि 1 4 आणि 2 6 ह्या 6वी वार्षिक योजना सुरू आहे. ओके, इतर पंचवार्षिक योजना होत्या, पण जवळजवळ सहा काय झाल्या, वार्षिक योजना झाल्या आपल्या. ओके, आणि नंतर आपण 8व्या योजनेबद्दल 8व्या पंचवार्षिक योजनेबद्दल बघू. ओके, तर हे झाल्यानंतर आजचा आपण टॉपिक मग पुढे जाऊया आपण. ओके, पुढे जाऊया, तर सुरुवात करूया
रोलिंग प्लॅन बद्दल पासून ओके लेट अस गो फॉर द सिक्स प्लॅन, सहाव्या पंचवार्षिक योजनाबद्दल जाणून घेऊया. सुरुवातीला आपण तो प्लॅन बघूया जो प्लॅन कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी, निरंतरता योजनेमध्ये काय निरंतरता मेंटेन करण्यासाठी झाला होता ओके. आणि त्याला आपण रोलिंग प्लॅन असं नाव देतो. रोलिंग म्हणजे ते चालतंय, म्हणजे असं सुरू आहे असं ओके, रोल करतंय म्हणजे त्याच्यात खंड पडला नाही, त्याच्यात काय खंड पडला नाही, त्यामुळे रोलिंग प्लॅन असा शब्द अर्थतज्ञ किंवा एक्सपर्ट लोक वापरतात ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये ओके. जेवढं कार्यालयीन जी दस्तावेज आहेत ओके त्याच्यामध्ये हा शब्द तुम्हाला भेटणार नाही, ही गोष्ट पहिलंच क्लिअर करा ओके. सो लेट अस स्टार्ट विथ दी रोलिंग प्लॅन ओके. रोलिंग प्लॅन नेमका काय, तर सहावी पंचवार्षिक योजना तशी तर होणार होती 80 ते 85 ओके, ते जवळजवळ ठरलं होतं, पण काही कारण असतो, आपण कारण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितले. तर इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती, त्यानंतर जनता सरकार आलं होतं, जनता सरकारने काय केलं लगेचच तो प्लॅन त्या प्लॅनमध्ये तो प्लॅन कॅन्सल केला जो सुरू होता ओके, एक वर्ष अगोदरच कॅन्सल केला, 78 ला तो संपवला. आणि त्यानंतर 78 ते 83 ह्या 5 वर्षासाठी काय केलं, सहावी पंचवार्षिक योजना त्यांनी सहाव्या पंचवार्षिक योजनेची घोषणा केली. काय झालं, सहाव्या पंचवार्षिक योजनेची घोषणा करण्यात आली. तर ह्या घोषणेमध्ये आता ह्याला रोलिंग प्लॅन का म्हणलं ते आपण नंतर बघूया, कारण ह्या खरी मग ह्यानंतर काय झालं, जनता गव्हर्नमेंट पडलं, 1980 ला पुन्हा दुसरी सरकार आली, आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यामध्ये खरा जो खरी जी सहावी पंचवार्षिक योजना होती ते लॉन्च करण्यात आली. आणि त्यामुळं अगोदर जे जी पंचवार्षिक योजना जनता गव्हर्नमेंटने जनता सरकारने म्हणलं होतं की ही पंचवार्षिक योजना आहे, तर त्याला त्यांनी रोलिंग प्लॅन असं नाव दिलं ओके. तर काय होतं, असं म्हणलं जाते की खूप नवीन संकल्पना या गोष्टीत, खूप नवीन आयडियाज ह्या प्लॅनमध्ये होत्या, या योजनेमध्ये होत्या, ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये होत्या. काय काय होतं, रेज्युव्हेनेशन ऑफ पीडीएस, पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम ओके, त्याला आपण महाराष्ट्रात राशनचं दुकान म्हणतो ओके. सार्वजनिक वितरण व्यवस्था ओके, पब्लिक म्हणजे सार्वजनिक, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, आणि सिस्टम म्हणजे व्यवस्था. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राशनच्या दुकानावरती काही जी अन्नधान्य ओके आणि काही गोष्टी आपल्याला या स्वस्तात मिळतात ओके, कारण दारिद्र्यरेषेखाली असणारा एक जो मोठा घटक आहे त्यांना ह्या गोष्टींपासून, ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या वस्तू आहेत, त्यांच्या जे गरजेचं अन्नधान्य आहे त्याच्यापासून वंचित राहू नये ह्यासाठी काय सार्वजनिक वितरण व्यवस्था राबवली जाते. त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम करण्याचं ठरवण्यात आलं, कशात, सिक्स प्लॅन मध्ये. कोणाचा सिक्स प्लॅन, जनता गव्हर्नमेंटचा सिक्स प्लॅन ओके. कोणाचा, जनता गव्हर्नमेंटचा, जनता सरकारचा, जो जनता सरकारने जी आखली होती योजना सहावी पंचवार्षिक योजना, त्यामध्ये पहिलं होतं रेज्युव्हेनेशन ऑफ पीडीएस ओके. त्याचं जे पीडीएस म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे, ज्याला आपण महाराष्ट्रात राशनचं दुकान, राशनचं दुकान म्हणतो, त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं ओके. लघु आणि कुटीर उद्योगांवरती भर ओके. जे छोटे उद्योग असतात, जे कुटीर उद्योग म्हणजे जे एका छोट्याशा झोपडीत आपण सुरू करू शकतो ओके, असे जे उद्योग आहेत त्या उद्योगांवरती भर देण्यात आला ओके. रिवायवल ऑफ पंचायती राज इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, पंचायती राज संस्था ओके, ज्या अंतर्गत तळागाळातल्या लोकांना देखील या सरकारच्या प्रशासनामध्ये ओके, सरकारमध्ये सहभागी होण्याचा जो संधी मिळाली ओके, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या सगळ्या गोष्टी आल्या ओके, त्याचं देखील पुनरुज्जीवन करण्यात आलं ओके. एम्फसिस ऑन ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, शेती आणि ग्रामीण विकासावरती ह्या योजनेमध्ये भर देण्यात आला ओके. आणि बऱ्याच जणांच्या मते हे थोडंसं एक नवीन आयडिया, ह्याच्यात भरपूर होत्या, जसं की पंचायती राज संस्थेचे पुनरुज्जीवन असेल, लघु आणि कुटीर उद्योगांवरती भर असेल, किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं जे पुनरुज्जीवन असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या नवीन होत्या ओके, ज्या नवीन होत्या. पण मित्रांनो, तुम्ही जर एक थोडस आपण ह्या चॅप्टरच्या अगोदर सुधारणा नावाचा ओके, आपण रिफॉर्म नावाचा चॅप्टर बघितला ओके, त्याच्या दृष्टीने जर विचार केला मित्रांनो, तर तुम्हाला एक कळेल की इथं कुठं ना कुठं एक प्रकारे सरकारचा हस्तक्षेप वाढवण्याचं
काम झालं. ओके, म्हणजे जनता सरकार जे होतं ते मुक्त अर्थव्यवस्थेचा एक सपोर्टर नव्हता. ओके, त्यांना पाठिंबा देणारं सरकार नव्हतं. कारण मुक्त अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेला पाठिंबा देणारं हे सरकार नव्हतं. ते कुठंतरी असं सरकार होतं ज्याला नेहमी वाटायचं की भारत जे अर्थव्यवस्था असते त्याच्यात सरकारचा हस्तक्षेप असायला हवा, सरकारचा हस्तक्षेप असायला हवा. ओके, आणि त्यामुळेच तुम्ही जरी ओव्हरऑल बघितलं तर कळेल तुम्हाला, जसं की सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे पुनरुज्जीवन. ओके, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे ह्याचाच अर्थ काय, की तुम्ही लोकांना अन्नधान्य पुरवठा करताय, लोकांना तुम्ही रोजगार निर्मितीवर भर नाही देत, तर रोजगार निर्मितीवर भर न देता तुम्ही काय करताय, सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर भर देताय. ओके, जर लोकांच्या रोजगार निर्मितीवर जर भर दिला तर ते आपोआपच त्यांना लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत ते विकत घेतील. पण जनता सरकारचा जो भर होता तो कशावरती होता, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं पुनरुज्जीवन, लघु व कुटीर उद्योगांवरती भर होता, मोठ्या उद्योगांवरती भर नव्हता. या जे रोलिंग प्लान बनवला होता, 6 प्लान जो सहावा सहावी जी पंचवार्षिक योजना जनता सरकारने बनवली होती. ओके, शेती आणि ग्रामीण विकासावर देखील भर होता. तर ओव्हरऑल तुम्ही बघा एक प्रकारचं एक भारतासाठी बनलेलं. ओके, आणि सरकारचा हस्तक्षेप जास्त असलेला हा जास्त असलेली ही पंचवार्षिक योजना होती. पण ह्याला रोलिंग प्लॅन नाव का देण्यात आलं मित्रांनो, ओके, हे आपण अगोदरही बघितलं, पुन्हा एकदा बघतो, हे रोलिंग प्लॅन नाव का देण्यात आलं, कारण लगेचच 1980 ला सरकार बदललं, काँग्रेसची सरकार पुन्हा आली, काँग्रेसचं सरकार पुन्हा आलं. आणि त्यानंतर ओके त्यानंतर काय झालं, काँग्रेसने 78-79 हा परत ओके 78 आणि 79 हे जे वार्षिक वर्ष आहे ते 5व्या पंचवार्षिक योजनेत ऍड केलं. 79 ते 80 हे जे आर्थिक वर्ष आहेत त्याला एका वर्षाची वार्षिक योजना म्हणून घोषणा करण्यात आली. ओके, आणि त्यानंतर 80 ते 85 ही 5वी पंचवार्षिक सॉरी 6वी पंचवार्षिक योजना असेल हे त्यांनी ठरवलं. आणि तसं ते ऑफिशियली सांगण्यात आलं. ओके, सरकारतर्फे सांगण्यात आले की सहावी पंचवार्षिक योजना असेल. ओके, आणि त्या कारणामुळे आणि पण जर असं केलं तर काय होणार, कुठंतरी योजना बनवण्यामध्ये खंड दिसणार. त्यामुळे त्यांनी काय नाव दिलं, जे जनता सरकारने जो प्लान बनवला होता त्याला त्यांनी रोलिंग प्लान असं नाव दिलं. ओके, त्याला काय नाव दिलं, त्यांनी रोलिंग प्लान असं नाव दिलं. ओके, आय होप दिस इज क्लिअर. मग पुढं काय झालं, आता खरी मग काँग्रेस सरकार, त्यावेळेचं जे काँग्रेस सरकार होतं त्यांच्यामध्ये खरी 6वी पंचवार्षिक योजना सुरू झाली. काय काळ होता त्यांचा, 1980 ते 85. तर लक्षात घ्या मित्रांनो, खरी जी ऑफिशियली 6वी पंचवार्षिक योजना जी आहे ती आहे 1980 ते 85. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावचा नारा देण्यात आला. या अगोदर देखील आपण बघितलं होतं की गरिबी हटाव म्हणजे ॲलिव्हेट पॉवर्टी अँड सेल्फ रिलायन्स, म्हणजे गरिबी हटाव आणि स्वावलंबन ह्या गोष्टी नमूद केल्या होत्या. ओके, 5व्या पंचवार्षिक योजने देखील यांनी नमूद केल्या होत्या. ओके, त्याचा उल्लेख केला होता. पण असा नारा म्हणून ओके एक 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 घोषवाक्य, असं घोषवाक्य नाही म्हणता येईल त्याला, एक कॅम्पेनिंग म्हणून गरिबी हटाओ ही योजना 6व्या पंचवार्षिक योजनेतच राबवण्यात आली. लक्षात घ्या मित्रांनो. ओके, नंतर 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अजून काय गोष्टी होत्या, आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा. ओके, तर देशासाठी जेवढ्या आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांची गरज असते त्या सुविधांवरती भर देण्यात आला. त्या सुविधांवरती काय देण्यात आला, भर देण्यात आला. ओके, क्षेत्रीय असंतुलन कमी करण्यावर भर देण्यात आला. ओके, क्षेत्रीय असंतुलन म्हणजे कदाचित एकाच क्षेत्राची प्रगती ही जास्त होत असेल आणि दुसऱ्या क्षेत्राची प्रगती कदाचित कमी होत असेल. तर जर ही हे असंतुलन असेल की एकाच क्षेत्राची जास्त प्रगती, क्षेत्र म्हणजे तर भौगोलिक क्षेत्र आहे, लक्षात घ्या मित्रांनो, काल पण मागच्या लेक्चरमध्ये पण मी म्हणलो होतो रिजनल ह्या शब्दाचा अर्थ होतो भौगोलिक क्षेत्र. ओके, भौगोलिक क्षेत्र. ओके, तर रिजनल डिस्पॅरिटी, पॅरिटी म्हणजे समानता, पार म्हणजे समान. ओके, समानता. डिस्पॅरिटी म्हणजे असमानता. डिस्पॅरिटी म्हणजे काय, असमानता. तर
क्षेत्रीय असंतुलन कमी करण्यावर भर देण्यात आला 6व्या योजनेअंतर्गत. ओके, आणि 6व्याच योजनेअंतर्गत मित्रांनो एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन देण्यात आला. ओके, त्याला म्हणतो टार्गेट ग्रुप अप्रोच. ओके, टार्गेट ग्रुप अप्रोच म्हणजे 6व्या योजनेमध्ये काय करण्यात आलं की जेव्हा ह्या ही जी योजना बनवण्यात आली, ओके, बनवण्यात आली, तेव्हा आता योजनेची अंमलबजावणी करायची असेल, म्हणजे योजनेची जर अंमलबजावणी करायची असेल तर साहजिक आहे ही अंमलबजावणी चांगली होण्यासाठी काहीतरी एक आपल्याला त्याची अंमलबजावणी चांगली होण्यासाठी एक प्रशासन चांगलं तयार करणं गरजेचं असतं, त्याचं शासन चांगलं होणं गरजेचं असते. ओके, मग हे कसं करायचं? ओके, तर तोपर्यंत ज्या रूढी ज्या जे तथाकथित मार्ग होते तथाकथित दृष्टिकोन होते ते काम करत नव्हते. ओके, म्हणून एक नवीन दृष्टिकोन निर्माण करण्यात आला, एक नवीन दृष्टिकोन देण्यात आला त्याला. ओके, म्हणजे गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी, आणि त्या दृष्टिकोनाला नाव होतं टार्गेट ग्रुप अप्रोच. टार्गेट म्हणजे लक्ष, ग्रुप म्हणजे गट, दृष्टिकोन म्हणजे अप्रोच. ओके, टार्गेट ग्रुप अप्रोचचा अर्थ नेमका काय मित्रांनो ते जाणून घेऊया, आणि त्यानंतर टार्गेट ग्रुपचं टार्गेट ग्रुप अप्रोच म्हणजे लक्ष गट दृष्टिकोन ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपला 20 कलमी कार्यक्रम. ओके, ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण काय मित्रांनो? आपला 20 कलमी कार्यक्रम हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे टार्गेट ग्रुपचं. ओके, आता टार्गेट ग्रुप अप्रोच काय आहे? पहिलं आपण टार्गेट ग्रुप अप्रोच नेमकी काय आहे ते बघूया, आणि त्यानंतर पुढचा बघूया. ओके, टार्गेट ग्रुप अप्रोच ह्या अप्रोचचा ह्या दृष्टिकोनाचा सर्वप्रथम आपण 6व्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आला. ओके, सर्वप्रथम वापर कुठं करण्यात आला? 6व्या पंचवार्षिक योजना. नेमकं टार्गेट ग्रुप अप्रोच काय? सिलेक्टिंग अ ग्रुप ऑफ पीपल वेअर द प्रॉब्लेम लाईज. हा, समजा एखादी समस्या असेल, समजा शेतीमाला, समजा खतांवरती, असंच मी एक काल्पनिक उदाहरण तयार करतोय तुम्हाला समजावून, खतांवरती दिले जाणार, ओके, दिले जाणार अनुदान, सबसिडी अनुदान, समजा, ओके, असंच मी काल्पनिक उदाहरण तयार करतोय लक्षात घ्या. समजा सरकारला जे शेतकऱ्यांना आपण खतावरती सरकार जे खतावरती अनुदान देते, ओके, त्याच्यावरती काहीतरी एक धोरण बनवायचं, त्याच्यावरती धोरण बनवायचं. कोणतं धोरण बनवायचं आहे? की सगळ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान न देता, ओके, सगळ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान न देता ज्या शेतकऱ्यांना ह्या अनुदानाची गरज आहे अशा शेतकऱ्यांना आपण अनुदान देऊया. ओके, हे त्यांचं लक्ष आहे समजा. ओके, हे काल्पनिक उदाहरण आहे, मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी हे उदाहरण देतोय. तर काय आपला पॉइंट काय? की शेतकऱ्यांना खतांवरती अनुदान दिलं जाते आणि सरकारच्या मते हे अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, ओके, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना त्याची गरज नसते त्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचते. मग टार्गेट ग्रुप अप्रोचमध्ये काय? आपण असा गट ओळखायचा, अशा लोकांचा एक गट ओळखायचा जिथं नेमकी समस्या आहे, जिथं नेमकी समस्या आहे. ओके, कदाचित कोणते शेतकरी असतील ज्यांना ह्या अनुदानाची गरज नाही, कदाचित ते शेतकरी असतील ज्यांच्याकडे, कदाचित हे ते शेतकरी असतील ज्यांच्याकडे भरमसाठ शेती असेल. ओके, ते अल्पभूधारक नसतील, त्यांच्याकडे शेतीचं प्रमाण चांगलं असेल. तर मग काय करायचं? असा एक गट आपण पहिलं ओळखायचा, आयडेंटिफिकेशन. इंग्रजीमध्ये त्याला ओळखलेला शब्द, ओळख म्हणजे रिकग्निशन नाही, आयडेंटिफिकेशन म्हणजे काय? त्याला शोधून काढायचं. हा, असा गट कोणता आहे? हा, नेमका प्रॉब्लेम इथं आहे. जसं डॉक्टर कसं करतात, तुम्हाला जर समजा ताप आला आणि डॉक्टरने जर साध्या गोळ्या घेतल्या दिल्या, ओके, जसं की ते समजा डॉक्टरकडे न जाता देखील तुम्ही ओव्हर द काउंटर, ओके, काउंटरवरून मिळणाऱ्या गोळ्या घेतल्या, ओके, कोणकोणत्या क्रोसिन नावाची गोळी एखादी घेतली, ओके, इतर कोणती गोळी घेतली, आणि त्या गोळीने जर तुमचा ताप कमी झाला नाही तर तुम्ही काय करता? डॉक्टरकडे जाता. मग डॉक्टरला सांगता की मी अशा अशा गोळ्या घेतल्या होत्या, स्वतःच घेतल्या होत्या विदाउट प्रिस्क्रिप्शन, आणि त्या तेव्हा देखील त्याच्यानंतर देखील माझा ताप काही कमी झाला नाही. मग डॉक्टर काय करते? जर ह्या गोळ्याने ताप कमी झाला नसेल, ओके, भलेही तुम्ही स्वतःहून घेतल्या असेल, तर डॉक्टर विचार करते की नेमका
नेमकी समस्या कुठं आहे. ओके, मग तुम्ही तुम्हाला डॉक्टर काही प्रश्न विचारेल, मग तुम्ही म्हणाल, डॉक्टर विचारेल की तुम्हाला ताप कधी येतो. ओके, मग तुम्ही म्हणाल सर सकाळी येतो, संध्याकाळी जातो, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी येतो, संध्याकाळी जातो, म्हणजे हे तापीचं येणं जाणं चढ उतार हा सुरूच आहे. मग डॉक्टर थोडा विचार करतो की कदाचित मलेरियाची शिकायत असेल, कदाचित टायफॉइडची शिकायत असेल, काहीतरी असेल. मग डॉक्टर काय करतो, डॉक्टर तुम्हाला काहीतरी टेस्ट करायला लावतो, काहीतरी टेस्ट. ओके, कदाचित रक्त रक्त चेक करायला लावत असेल. ओके, ब्लड टेस्ट, CBC ज्याला म्हणतो, कम्प्लीट ब्लड काउंट वगैरे. तर डॉक्टर इथं काय करतो मित्रांनो, डॉक्टर नेमकं समस्या कुठे आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करतो. द डॉक्टर होम यू अप्रोच इज ट्राइंग टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. ओके, ते नेमकं प्रॉब्लेम कुठं आहे, ओके, ते शोधण्याचा प्रयत्न करतो. नेमकी अशीच अप्रोच, ओके, अशी जवळजवळ अशीच अप्रोच काय 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारने केली. ओके, सरकारने असाच दृष्टिकोन राबवला आणि त्याला म्हणतो आपण टार्गेट ग्रुप अप्रोच, म्हणजे लक्ष्यगट दृष्टिकोन. काय करण्यात आलं की नेमका प्रॉब्लेम कुठं आहे असा लोकांचा गट शोधायचा. ओके, प्रॉब्लेम लो इन्कम ग्रुपमध्ये आहे का, ज्यांचं उत्पन्न कमी अशा लोकांच्या गटांमध्ये आहे का, मध्यम इन्कम, त्यांचं उत्पन्न मध्यम स्वरूपाचं अशा लोकांमध्ये आहे का, ग्रामीण भागात आहे का, शहरी भागात आहे, ओके, का आदिवासी भागात आहे, हे पहिलं जाणून घेण्याचा सरकारने प्रयत्न केला. ओके, तर सरकारचं हे दृष्टिकोन म्हणजे ही अप्रोच होती. दृष्टिकोन म्हणजे काय, ह्या तुम्ही दृष्टीने बघाल त्याच्याकडे नेहमी, जेव्हा जेव्हा तुम्हाला समस्या, तुम्हाला नवीन समस्याला सामोरे जावं लागेल, ओके, तेव्हा तुम्ही त्या समस्येकडे ह्या दृष्टीने बघाल की नेमकी समस्या, नेमका प्रॉब्लेम कुठं आहे, ओके, कोणत्या गटाला हा प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही पहिलं गटाची ओळख करणार. ओके, त्यानंतर एकदा गटाची ओळख झाल्यानंतर त्या समस्येवरती सरळ सरळ हल्ला करायचा, म्हणजे उपाय कर. हल्ला म्हणजे इथं अटॅक, असा इंग्रजीमध्ये अटॅकिंग द प्रॉब्लेम डायरेक्टली असा शब्द वापरलाय, मराठी त्याचा अर्थ काय, समस्येवरती सरळ सरळ उपाय करायचा, म्हणजे इकडं तिकडं गोष्टी नाही करायच्या. ओके, गोष्टी इकडं तिकडे म्हणजे दूर त्याचा त्याचा जे उपाय आहे ते तळागळापर्यंत जायला वेळ लागायला नको. ओके, किंवा पैसे कोणाकडे ते जाणं, नंतर दुसऱ्याकडे जाणं, नंतर तिसऱ्याकडे जाणं, नंतर ज्या व्यक्तीकडे प्रॉब्लेम आहे, ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे तिकडे जाणं, असं नाही. सरळ सरळ जिथं प्रॉब्लेम आहे, जिथं समस्या आहे ना, डायरेक्ट त्या समस्येवरती उपाय सुरू करायचा, त्याच्यावरती हल्ला करायला सुरू करायचा. हल्ला करणे म्हणजे इथं काय, उपाय करणे. हा, तर खतांवर जे आपण उदाहरण आपण हेच बघूया, खतांवरती जे अनुदान दिले सरकारने, जर ओळखलं की ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे असा एक लोकांचा गट आहे जो अनुदानाचा जो उपयोग घेतो, त्याचा लाभ घेतोय, सरकारला कळाल्यानंतर सरळ सरळ सरकार काय करेल, उद्यापासून एक नियमन काढेल. ओके, की एवढं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न किंवा मासिक उत्पन्न असणारा शेतकऱ्याला, असणाऱ्या शेतकऱ्याला खतांवरती अनुदान मिळणार नाही. सरळ सरळ, इकडं तिकडं नाही. ओके, सरळ हल्ला, सरळ उपाय. ओके, आणि ह्याच एक उदाहरण होतं मित्रांनो, 20 पॉइंट प्रोग्राम, म्हणजे 20 कलमी कार्यक्रम. 20 कलमी कार्यक्रम, तुम्ही जर विषय बघितला मित्रांनो, बघा, तुम्ही जर 20 कलमी कार्यक्रमाचे विषय बघितलात, तर ती ही जी हा जो दृष्टिकोन होता, ओके, समस्या सॉल्व्ह करण्याचा जो दृष्टिकोन आहे इथं, तो एक सरळ म्हणजे डायरेक्टली अटॅकिंग द प्रॉब्लेम. ओके, सरळ जी समस्या आहे त्याच्यावरती हल्ला करण्याचा दृष्टिकोन आहे. ओके, रेंड ऍग्रिकल्चरसाठी, फक्त ऍग्रिकल्चर असा शब्द वापरला नाही, मग ते ढोबळ झाला असेल. रेंड ऍग्रिकल्चर, अशी शेती जी पाण्यावर अवलंबून आहे, कशाच्या, मान्सूनच्या पाण्यावरती. इरिगेशन, बेटर यूज ऑफ इरिगेशन वॉटर, सिंचनासाठी जे पाणी वापरलं जाते त्याचा वापर चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. ओके, हार्वेस्ट म्हणजे जे कापणी झाल्यानंतर जे उत्पन्न होते, ओके, जे उत्पादन होते, ओके, तर ते वाढलं पाहिजे. तर तुम्ही ह्यामध्ये बघितलं सर्व सर्व, बघा, लँड रिफॉर्म्स, भूमी कायद्यांबद्दल, ओके, जमिनीच्या कायद्यांबद्दल काय झालं पाहिजे, जमिनीच्या कायद्यांमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ओके, तर इथं तुम्हाला असं इकडलं तिकडलं बोलू नका, सरळ जी समस्या आहे ती बोला, असं काहीतरी अप्रोच आहे. ओके, आणि 20 पॉइंट प्रोग्राम, हियर फ्रेंड्स प्लीज रिमेंबर, 20 पॉइंट प्रोग्राम म्हणजे 20 कलमी कार्यक्रम हा कशाचं उदाहरण होतं, टार्गेट ग्रुप अप्रोचचं. ओके, टार्गेट ग्रुप अप्रोच म्हणजे सरळ सरळ काय, लक्ष्यगट दृष्टिकोन, म्हणजे जिथं समस्या आहे सरळ सरळ त्यालाच तुम्ही, त्या समस्येवरती सरळ सरळ बोट ठेवा आणि त्याच समस्येवरती उपाय सुचवा, इकडं तिकडं पळू नका, जाऊ नका, असं.
ओके। तर जे 20 कलमी कार्यक्रमाचे विषय होते मित्रांनो, ते असेच निवडण्यात आले, ओके, ते असेच निवडण्यात आले। तर त्याला म्हणतो 6वी पंचवार्षिक योजनेतला जो एक वेगळा दृष्टिकोन होता, वेगळा दृष्टिकोन, वेगळा काय होतं याच्यात मित्रांनो, ह्याच्यात वेगळं काय होतं, तर पूर्वी काय व्हायचं, एक एक मोठ्या एक समजा शेतीवरती भर, असा असं काहीतरी वाक्प्रचाराचा वापर व्हायचा, किंवा असे विषय हात शेतीवरती भर। शेतीवरती भर म्हणजे नेमकं कशावरती भर देणार, ओके, अल्पभूधारक शेतकऱ्यांवरती भर देणार का तुम्ही, ओके, ज्यांच्याकडे जास्त शेती आहे त्यांच्यावर भर देणार, ज्यांना अनुदान मिळते अशा शेतकऱ्यांवर भर देणार का, ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था चांगली आहे अशा शेतकऱ्यांवर भर देणार का, त्यांच्यावर कोरडवाहू जमीन आहे अशा शेतकऱ्यांकडे भर देणार। तर असे हे सरळ सरळ करायची जी गोष्ट आहे, सरळ सरळ जिथं समस्या आहे तिथंच हल्ला करण्याची जे दृष्टिकोन आहे, तो कधी आणण्यात आला, 6व्या पंचवार्षिक योजनेत आणण्यात आला, ओके। तर ही हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी आणि तुम्हाला हे जमलं पाहिजे, ओके, हे ह्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, ओके। मग 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट ग्रुप अप्रोच म्हणजे लक्ष्य गट दृष्टिकोनातूनच एक योजना राबवण्यात आली मित्रांनो, ओके, एक योजना राबवण्यात आली, त्या योजनेचं नाव होतं एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ओके, म्हणजे काय, इंटिग्रेटेड, एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड, एकत्र होणे, ग्रामीण म्हणजे रुरल, विकास म्हणजे डेव्हलपमेंट आणि प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम। नेमकं काय होतंय ह्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घ्या, शॉर्ट मध्ये त्याला IRDP म्हणतात, ओके। ह्याची सुरुवात 1978 ला झाली, पण अंमलबजावणी, ओके, जी खरी अंमलबजावणी आहे ती 1980 ला झाली, ओके, 2 वर्षानंतर झाली। तर लक्षात घ्या, लॉन्च्ड इन 1978, लॉन्च म्हणजे एक छोट्या प्रमाणात कदाचित सुरुवात केली असेल, पण खरी अंमलबजावणी, ओके, कधीपासून सुरुवात झाली, कधी झाली अंमलबजावणीची सुरुवात, कधी झाली 1980 पासून, ओके, अंमलबजावणीची सुरुवात कधी झाली 1980 पासून। आता तुम्ही म्हणाल सर लॉन्च आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे सुरुवात आणि अंमलबजावणीमध्ये काय फरक आहे, तुम्हाला काल्पनिक उदाहरण देतो, ओके। समजा मला एखादा एक वित्तीय क्षेत्रामध्ये, समजा आता तुम्ही असं कल्पना करा की मोबाईलने आपल्याला इकडून तिकडे पैसे ट्रान्सफर करता येत नाही, ओके, मला जर समजा तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असेल, तुम्हाला तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करायचे असेल, तर हे मोबाईलने होत नाही अशा आपण काळात राहतो असं तुम्ही कल्पना करा, ओके। तर सरकारने विचार केला, सरकार मग विचार करायला लागते की समजा आपण मोबाईलने पैसे ट्रान्सफर करायला लागलो तर किती चांगलं होईल, कारण लोकांकडे तर मोबाईल भरपूर झालेत पण त्याच्यातनं पैसे ट्रान्सफर होत नाही। मग सरकार काय करते, एका कोणत्या तरी योजनेची सुरुवात करते, XYZ योजनेची सुरुवात करते, ओके, आणि ती योजना कदाचित आपल्या जे बार्टीचे विद्यार्थी आहेत तेवढ्यांपुरती पहिल्यांदा लागू करते, तेवढ्यांपुरतीच, ओके, लॉन्च करते। हां चला आता ही योजना बार्टीच्या विद्यार्थ्यांपुरती आपण ठेवूया। मग तिथून फीडबॅक घेतल्यानंतर खरी अंमलबजावणी त्याच्या मोठ्या प्रमाणात नंतर सुरू होते। त्यामुळे असे दोन शब्द आहेत, लॉन्च आणि इम्प्लिमेंटेड, ओके। 78 मध्ये सुरुवात झाली, कदाचित छोट्या प्रमाणात झाली असेल, त्यानंतर 80 मध्ये काय झालं, त्याची खरी अंमलबजावणी करण्यात आली, ओके। सगळ्यात महत्वाचं मित्रांनो लक्षात घ्या, ही केंद्र सरकारची 100% अनुदान देणारी योजना नव्हती, ओके, ही योजना, ओके, आणि ह्याबद्दल आपण माहिती अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतली आणि त्यामुळेच मी अगोदर ते कव्हर केलं होतं तुमच्या सिलेबसमध्ये, ऍक्च्युली ते नंतर होतं, ओके। ही योजना मित्रांनो CSS म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत योजना होती। काय, केंद्र सरकार पुरस्कृत, पुरस्कृत म्हणजे सपोर्टेड, ओके, सेंट्रली सपोर्टेड स्कीम, ओके, म्हणजे काय, म्हणजे काय, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या दोघांचा जो योगदान असेल, निधीचं योगदान असेल, जे पैसे देणार ह्या योजनेसाठी जे पैशाची गरज असेल, ओके, ही योजना राबवण्यासाठी ज्या पैशाची गरज असेल, त्या पैशामध्ये जर 100 रुपयाची गरज असेल मित्रांनो, तर राज्य सरकार किती देणार, 50 रुपये, आणि केंद्र सरकार, ओके, केंद्र सरकार देखील 50 रुपये देणार, ओके। आणि लक्षात घ्या, अशा प्रकारच्या स्कीम कशामध्ये येतात मित्रांनो, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत योजना,
केंद्र सरकार 100% अशा योजनांना निधी देत नाही. ओके, तर काय करते केंद्र सरकार, अशा योजनांची सुरुवात करते. ओके, अशा योजनांची सुरुवात करते आणि आणि ह्या योजनेचा जो निधी असतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे, ओके, दोघं मिळून, ओके, ठरवतात की कोण किती कंट्रीब्यूट करेल, कोण किती कंट्रीब्यूट करेल. आणि त्यानुसार लक्षात घ्या, आपल्या नंतर फायनान्स कमिशन नावाच्या एका गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. खूप महत्वाचा आयोग असतो फायनान्स कमिशन, वित्त आयोग ज्याला म्हणतो आपण. मग ह्यानुसार जर सरकारने ठरवलं की अशी अशी योजना आहे आणि ती सीएसएस आहे, सीएसएसचा अर्थ काय मित्रांनो, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. ओके, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. जर सरकारने ठरवलं की ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे म्हणजे काय, ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे ज्यामध्ये केंद्र सरकार आपली हिस्सेदारी 50% ठेवेल, निधी देण्याची जी हिस्सेदारी 50% ठेवेल, राज्य सरकारला 50% स्वतःचे भरावे लागतील आणि 100 रुपये असे 100 रुपये करून गोळा करून आयआरडीपीचा खर्च करावा लागेल. ओके, आणि हे मग नंतर जेव्हा सरकार अशा योजना लॉन्च करते, सुरुवात करते, राबवते, तेव्हा फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोग आपोआप काय करायला लागते, अशा योजनांसाठी वेगळी तरतूद करायला आणि राज्य सरकारला त्यानुसार पैसे देखील मिळतात. कारण शेवटी कराची विभागणी करण्याचं काम कोणाकडे असते मित्रांनो, लक्षात घ्या, कराची विभागणी करायचं काम हे वित्त आयोगाकडे असते, ज्या आयोगाबद्दल आपल्याला नंतर डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, नंतर आपण त्या आयोगाबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर मित्रांनो आयआरडीपी इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ओके, ही योजना सीएसएस होती. सीएसएस म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, केंद्र सरकार पुरस्कृत योजना होती. केंद्र सरकार 100% ह्या योजनेचा खर्च करायचा नाही. ओके, केंद्र सरकार काय करणार, 50% भरणार आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये 50% निधी देणार, असं ते चालायचं. मग ह्या योजनेची, ओके, ही योजना जी 6व्या पंचवार्षिक योजनेत राबवण्यात आली, सुरुवात करण्यात आली, राबवण्यात आली, नेमके उद्दिष्टे काय काय होते. ओके, ऑब्जेक्टिव्हचा अर्थ काय होतो मित्रांनो, उद्दिष्टे. ओके, तर मराठीमध्ये लिहायचं राहून. ओके, नेमकी याची उद्दिष्टे काय काय होती. टू हेल्प फॅमिलीज हु लिव्ह बिलो दी पॉवर्टी लाईन टू एनहान्स देअर स्टेट ऑफ लिव्हिंग, म्हणजे काय, जी लोक, ओके, दारिद्र्य रेषेखाली असतात त्या लोकांना त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणे. ओके, आयआरडीपी या कार्यक्रमांतर्गत, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्या कार्यक्रमांतर्गत मित्रांनो लक्षात ठेवा काय करण्यात आलं, कशी मदत करण्यात आली, लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी दारिद्र्य रेषेखाली लोकांना मदत करणे. ओके, तर जी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, ओके, ज्यांना एक एक जी किमान गरजा आहेत त्या देखील पूर्ण करता येत नाही, ते कॅलरीच्या रूपात असो किंवा पैशाच्या रूपात असो, अशा लोकांना काय करण्यात येईल, अशा लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी सरकार काय करेल, मदत करेल. आणि मदत करताना तो दृष्टिकोन काय असेल मित्रांनो, ते काम करण्याची पद्धत कोणती असेल, टार्गेट ग्रुप्स, ज्याबद्दल आपण इथं वाचलो. ओके, इथं आपण आत्ताच त्याचा अभ्यास केला आहे, टार्गेट ग्रुप अप्रोच. टार्गेट ग्रुप अप्रोच म्हणजे काय, जिथं समस्या असेल ती समस्या ओळखणे. ओके, कोणत्या गटाला समस्या आहे ती तो गट ओळखणे आणि सरळ सरळ समस्येवर हल्ला करणे, इकडं तिकडं लक्ष न देता सरळ सरळ समस्येकडे जाणे. ओके, तर ह्याच ह्याच प्रकाराचा, ओके, वापर कुठं, टार्गेट ग्रुप अप्रोचचा वापर करण्यात आला मित्रांनो, कुठे, आयआरडीपीच्या अंमलबजावणीमध्ये. ओके, सो बाय प्रोव्हायडिंग असे प्रोडक्टिव्ह असेट्स अँड इनपुट्स टू इट्स टार्गेट ग्रुप्स. तर मित्रांनो टार्गेट ग्रुप कोणता होता, आपण आता टार्गेट ग्रुप ठरवला, समस्या काय आहे, समस्या आहे लोकांचं जीवनमान हे चांगलं नाही. ओके, लोक हे दारिद्र्य रेषेखाली, हे समस्या आहे. ओके, कोणती लोक, जी दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत ती. समस्या काय आहे, जीवनमान सुधारण्याची गरज आहे, त्यांचं जीवनमान चांगलं नाही, त्यांना कदाचित एक किमान गरजा त्यांच्या जे आहेत ते पूर्ण करण्याचं देखील उत्पन्नाचं साधन नाही त्यांच्याकडे, ही समस्या झाली. गट कोणता आहे, दारिद्र्य रेषेखाली असणारा जो वर्ग आहे तो आहे. म्हणजे समस्या बघितली, गट बघितला, त्यांची ओळख झाली आपल्याला, आता काय करायचं, डायरेक्ट टार्गेट ग्रुप अप्रोचने काय करायचं, त्याच्यावरती कामाला लागायचं. कसं कामाला लागायचं, आयआरडीपीच्या अंतर्गत काय झालं मित्रांनो,
लक्ष्य गटाला उत्पादक माल पुरवणे. हां, बाय प्रोव्हाइडिंग प्रोडक्टिव्ह असेट्स अँड इनपुट्स टू इट्स टार्गेट ग्रुप. तर जे दारिद्र्यरेषेखाली लोक होते त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी मदत करण्यात आली. पण कशी मदत करण्यात आली आरडीपी योजनेअंतर्गत मित्रांनो, तर लक्ष्य गटाला उत्पादक माल मालमत्ता पुरवणे. उत्पादक मालमत्ता म्हणजे असे असेट्स, ओके, असं भांडवल देण्यात त्यांना द्यायचं ज्याच्यातनं त्यांना जास्त उत्पन्न मिळवता येईल, ओके, प्रोडक्टिव्ह, ज्याच्यातनं आणखी काहीतरी बनवता येईल, ओके, ज्याच्यातनं आणखी काहीतरी रोजगार सुरू करता येईल किंवा इतर गोष्टी सुरू करता येतील, असं काहीतरी त्यांना द्यायचं. प्रोडक्टिव्ह असेट्स, मालमत्ता, उत्पादक मालमत्ता पुरवणे. ओके, एक मिनिट. हा मित्रांनो, तर हे जे लक्ष्य गट जी जो पर्स्पेक्टिव्ह होता, जो दृष्टिकोन होता, तो नेमका काय होता? तर तो एक एखादी योजना राबवताना आपण कसं त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे कसं बघायचं, समस्याचं समाधान कसं करायचं, ओके, हे एक प्रकारचं काय होतं, दृष्टिकोन होता. त्या दृष्टिकोनाचा वापर कुठं करण्यात आला? आयआरडीपीच्या, ओके, एक जी ही योजना आहे, ओके, ही जी योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ह्या योजनेसाठी त्याचा वापर करण्यात आला. तर आपण गट ओळखला, कोणता गट आहे, दारिद्र्यरेषेखाली असणारी लोक आहेत, नेमकी समस्या काय, त्यांचं जीवनमान सुधारण्याची गरज आहे, त्यांना किमान गरजा देखील पूर्ण करण्याएवढं उत्पन्न त्यांच्याकडे नाही, मग काय करता येईल त्यांच्यासाठी? तर त्यांच्यासाठी आपण काय करू, अशी मालमत्ता त्यांना देऊ ज्याच्यातनं त्यांना जास्त उत्पन्न घेता येईल, ज्याच्यातनं ते स्वयंरोजगार त्यांना काहीतरी करता येईल. ओके, फायनान्शियल असिस्टंट टू दिस फॅमिलीज इन द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट सबसिडीज एज वेल एज लोन्स ऑर क्रेडिट्स फॉर फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. हां, तर अशा गटांना काय करायचं, अनुदान द्यायचं. कसंच अनुदान? अशा लोकांना वित्तीय मदत करायची. काय करायची? वित्तीय मदत, लक्षात घ्या, वित्तीय मदत करायची. कशाद्वारे करायची मित्रांनो? अशा लोकांना वित्तीय मदत करायची, अनुदान आणि कर्जरूपी मदत. म्हणजे एक तर त्यांना कर्ज द्यायचं, ओके, जेणेकरून त्या कर्जाचा वापर करून ते काय करतील, उत्पादक जे मालमत्ता असेल ज्याच्यातनं त्यांना जास्त उत्पादन घेता येईल अशी मालमत्ता ती विकत घेऊ शकतील, ओके. किंवा अनुदान द्यायचं म्हणजे अशी मालमत्ता एकतर कर्जाच्या रूपात विकत घ्यायचं, म्हणजे कर्ज काढून घ्यायचं सरकार त्यांना, तुम्हाला समजा तुम्ही जर ह्याचे लाभार्थी असाल, ओके, तुम्ही जर लाभार्थी गटामध्ये येत असाल तर सरकार तुम्हाला एकतर कर्ज देईल किंवा तुम्ही जी वस्तू घ्याल ज्याच्यातनं तुम्हाला उत्पन्न निर्माण करायचं आहे, ओके, उत्पन्न घ्यायचं आहे, त्या वस्तूसाठी सरकार काय करेल, अनुदान देईल. सरकार काय करेल, अनुदान देईल. म्हणजे मदत कशाच्या स्वरूपात असेल? एकतर अनुदानाच्या स्वरूपात असेल मित्रांनो, किंवा अनुदानाच्या स्वरूपात असेल किंवा कर्जाच्या स्वरूपात असेल. ओके, तर लक्षात घ्या, इथं एक दोन शब्द आलेत, ओके, जेव्हा मी हे नोट्स काढत होतो तेव्हा मला लक्षात आलं की कदाचित तुमच्यापैकी काही जणांना ह्या शब्दांमध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, आणि चांगल्या चांगल्या लोकांना शक्यता आहे. लोन आणि क्रेडिट, ओके, ह्या शब्दाचा अर्थ काय? दोघांचा अर्थ तुम्ही कर्ज म्हणून घेऊ शकता, पण लोन काय असते? लोन आहे ना, एक एकट्ठा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एकाच एकाच म्हणजे एकाच बारीमध्ये, ओके, काय देतात, पैसे तुम्हाला दिले जातात. म्हणजे जसं की तुम्ही बँकांकडे गेलात, तुम्हाला कर्जाची गरज आहे, लोनची गरज आहे, ओके, आणि तुम्ही समजा घरासाठी गृह कर्ज काढलं तुम्ही, किंवा गाडीसाठी काढलं, वाहन कर्ज काढलं, तर त्याचे जे पैसे येतात तुमच्या अकाउंटमध्ये एकदाच येतात. सरळ म्हणजे तुम्ही जर समजा कार विकत घेण्यासाठी 3 लाख रुपयाचं कर्ज काढलं, तुम्ही जर कार विकत घेण्यासाठी 3 लाख रुपयाचं कर्ज काढलं, तर ती जे पैसे येतात तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये सरळ सरळ 3 लाख रुपये ती बँक टाकून देणार, ओके. तर याचा अर्थ काय? लोन, ह्याला म्हणतात कर्ज. क्रेडिटचा अर्थ काय होतो? थोडी क्रेडिटचा अर्थ म्हणजे एक रोख जे व्यवहार असतात त्याच्या विरोधात होतो. रोख व्यवहार म्हणजे जे कॅश नाही होतात लगेच, त्याच्या विरुद्ध म्हणजे असे व्यवहार जे तुम्ही थोडं पुढे ढकलू शकता. क्रेडिटचा अर्थ इथं काय होतो मित्रांनो? कर्ज म्हणजे काय म्हणलं मी तुम्हाला, एका 2-3 लाखाचं लोन काढलं, 3 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आले. क्रेडिट म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये सरळ सरळ 3 लाख रुपये येणार नाहीत, ओके. तुम्ही काय करू शकता, एकतर सरळ सरळ 3 लाख रुपये येऊ शकतील किंवा थोडे थोडे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील, ओके,
किंवा तुमच्या अकाउंटमध्ये काहीच पैसे येणार नाही. जेव्हा तुम्हाला पैशाची मागणी कराल तेव्हा तुम्ही ते पैसे काढू शकता, ते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. ओके, तर हे क्रेडिट कार्ड सारखं आहे. तुम्हाला जर असं लक्षात राहत नसेल ना तसं लक्षात ठेवा. क्रेडिट कार्ड आणि कर्ज मध्ये, कर्जामध्ये काय फरक असते, क्रेडिट कार्ड तुमच्या गरजेनुसार तुम्ही काय करता, तुमच्या अकाउंटमध्ये असे 50, समजा क्रेडिट कार्डची लिमिट 50,000 रुपये, तर तुमच्या अकाउंटमध्ये असे 50,000 येऊन बँक असे 50,000 टाकून ठेवत नाही. ओके, तुमच्या गरजेनुसार काय होते, ती ती रक्कम आहे ना ती तुमच्या अकाउंटमध्ये, तुम्ही जसे जसे शॉपिंग कराल, जसे जसे त्या क्रेडिट कार्डवरती तुम्ही वस्तू घेत जाल, तसे तशी ती रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये येत जाते. ओके, त्याला आपण क्रेडिट म्हणतो. आणि कर्ज जे असते एकदाच सरळ सरळ तुमच्या अकाउंटमध्ये येऊन पडते त्याला आपण काय म्हणतो, कर्ज म्हणतो. तर लक्षात ठेवा, हे हे सांगण्याचं काय माझा उद्देश काय आहे, माझा उद्देश एवढाच आहे की जे IRDP मध्ये जी मदत करण्यात आली सरकारतर्फे ती कशी करण्यात आली, एक तर अनुदान देण्यात आलं म्हणजे सबसिडी. ओके, सबसिडीचा अर्थ नेमका काय होतो मित्रांनो, जर सरकारने तुम्हाला 100 रुपये, तुम्ही जर 100 रुपयाची एखादी वस्तू विकत घेतली, 100 रुपयाची एखादी वस्तू विकत घेतली, तर सरकार काय म्हणेल की ठीक आहे तुम्ही 100 रुपयाची वस्तू घेतली, तर वरचे 30 रुपयाची मदत आहे ना, 100 रुपयापैकी ती त्या वस्तूची जर किंमत 100 रुपयाचा असेल, 100 रुपये असेल, तर आम्ही 30 रुपये देऊ, तुम्ही फक्त 70 रुपये द्या. 70-30 म्हणजे 30 सरकारचं अनुदान असेल, 70 तुमचे स्वतःचे पैसे असतील, ह्याला अनुदान म्हणतात. कर्ज म्हणजे काय, सरळ सरळ तुम्ही वित्तीय बँकांकडे जा, वित्तीय संस्थांकडे जा, वित्तीय संस्था काय म्हणतील, हा IRDPच्या अंतर्गत तुम्ही लाभार्थी होऊ शकता, तर तुम्हाला आम्ही कर्ज देऊ, त्याला कर्ज म्हणतात. ओके, क्रेडिट म्हणजे काय, हा तुम्हाला आम्ही क्रेडिट देऊ, याचा अर्थ काय, तुमच्या गरजेनुसार ते तुम्हाला पैसे मिळत जातील, एकदाच तुमच्या अकाउंटमध्ये कर्जाच्या स्वरूपात येऊन ते पैसे पडत नाही. असं तर सरकारने सगळ्याच प्रकारे त्यांना मदत करायची, मग जे दारिद्र्यरेषेखाली जे लोक होते ज्यांना त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी उत्पादक मालमत्तेची गरज होती, त्या सगळ्या लोकांना सरकारने, ओके सगळ्यांना नाही, ओके म्हणजे काही किती जणांपर्यंत पोहोचू शकलं सरकार, हे हा मुद्दा दुसरा आहे. ओके, हे दुसरा विषय होईल आपला. तर आपल्याला फक्त त्या योजनेच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. तर काय केलं सरकारने, तर त्यांना जर उत्पादक मालमत्ता घ्यायची असेल, विकत घ्यायची असेल, तर त्यांच्यासाठी एकतर अनुदान मिळेल किंवा कर्जरूपी मदत मिळेल, क्रेडिट मिळेल. ओके, क्रेडिटला पण तुम्ही कर्जच म्हणू शकता, एक प्रकारे कर्जच असेल, त्याच्यावरती तरी व्याज तुम्हाला द्यावाच लागतो. ओके, तर अशा प्रकारे सरकारने मदत करायचे प्रयत्न केला, कशाच्या अंतर्गत, IRDPच्या अंतर्गत. आणि ही मदत प्रत्येक क्षेत्रासाठी, लक्षात घ्या, प्राथमिक द्वितीय तृतीय जे क्षेत्र असतात, ओके प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, हे सगळेच सेक्टरमध्ये, हे सगळ्याच क्षेत्रांमधनं, ओके प्राथमिक द्वितीय तृतीय ह्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये ही मदत झाली. ओके, म्हणजे तुम्हाला जर शेतीमध्ये समजा IRDPच्या अंतर्गत, ओके ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला शेतीमध्ये काहीतरी एक मशीन विकत घ्यायचे असेल, तरी देखील तुम्हाला सरकार मदत करते, कारण ते प्राथमिक क्षेत्र आहे. ओके, तो प्राथमिक क्षेत्र आहे, प्रायमरी सेक्टर आहे. ओके, जर तुम्हाला एखादी समजा प्लास्टिकच्या बॉटल बनवण्यासाठी छोटीशी मशीन लागत असेल, त्यासाठी देखील सरकार मदत करणार. आणि हे कुठं आलं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, सेकंडरी सेक्टर आहे, ओके द्वितीय क्षेत्र आहे. समजा तुम्हाला एक छोटस समजा कुठंतरी कोचिंग सेंटर उभं करायचं असेल, जे की टर्शरी सेवेमध्ये येते, कोचिंग सेंटर उभं करायचं असेल तर हे टर्शरीमध्ये येते, तृतीय क्षेत्रामध्ये येते. ओके, तर हे देखील, ह्यासाठी देखील ते सरकार काय करणार, IRDPच्या अंडर तुम्हाला मदत करणार. असं तर IRDP ही खूप मोठी योजना होती, जी की 6व्या पंचवार्षिक योजनेत राबवण्यात आली. ओके, मग आता 7व्या पंचवार्षिक योजनेत योजना कशी सुरुवात, बघा 7व्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात, योजनेचा जो काळ होता मित्रांनो तो होता 1985 ते 1990. ओके, 1985 ते 1990. काय काय झालं, अन्नधान्याचं उत्पादन भरपूर वाढलं. ओके, अधिक रोजगार निर्मितीवरती भर देण्यात आला. आतापर्यंत आपण ह्या गोष्टीबद्दल बोललो नव्हतो मित्रांनो, प्रोडक्टिव्हिटीवरती भर देण्यात आला. आतापर्यंत ज्या गोष्टी बोललो, जसं की 6व्या पंचवार्षिक योजनेची जर ह्या गोष्टी बघा वाचल्या तुम्ही, ओके समजा
ह्या गोष्टींचा अभ्यास केला. हां, समजा कोणत्या गोष्टीचं उदाहरण देऊ तुम्हाला, जिचं उत्पादनाबद्दल, हार्वेस्ट जिथं होतं, ओके, हां इथं 20 कलमी कार्यक्रमामध्ये, ओके, 20 कलमी कार्यक्रमामध्ये आपण बघितलं होतं बिगर हार्वेस्ट म्हणजे कापणी झाल्यानंतर जो माल येईल, ओके, त्याच्याबद्दल आपण बोललो होतो. 20 कलमी कार्यक्रमात तो एक विषय होता, ओके, तो एक मुद्दा होता. आता इथं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण उत्पादनाविषयी बोलतो. उत्पादन म्हणजे समजा तुमच्याकडे शेती असेल आणि जनरली त्याचं युनिट आहे ना हे हेक्टर म्हणून घेतात, हेक्टर, ओके, इंग्लिशमध्ये हेक्टर. हेक्टर म्हणजे काय? 100 मीटर गुणिले 100 मीटर, लक्षात घ्या, हेक्टर म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे, ओके, आणि एकर हे हेक्टर पेक्षा छोटा असतो, ओके. 100 गुणिले 100 म्हणजे 1 हेक्टर असते, 100 गुणिले 100 म्हणजे 1 हेक्टर असते. तर ह्या हेक्टरमध्ये, ओके, समजा तुम्ही हेक्टरचा विचार केला नाही, तुमची काहीतरी शेती आहे 2-4 हेक्टरची आणि तुमचा एकूण माल कदाचित 1-10 क्विंटल वगैरे निघत असेल, असंच काल्पनिक उदाहरण देतोय. हा, तुम्ही रिअल लाईफ मधले उदाहरण घेऊ शकता, समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतःच उदाहरण तयार करू शकता, ओके. तर तुम्हाला ह्या, समजा तुमचं कितीतरी जमीन असेल, समजा हेक्टरच्या ऐवजी मी एकर लिहितो, थोडंसं आपल्या जवळ वाटेल, ACRE, एकर, समजा 3 एकर जमीन असेल, त्यातून तुम्हाला 10 क्विंटल माल मिळतो. एखाद्या विशिष्ट जे जे काही क्रॉप असेल, जे काही पीक असेल, त्याचा तुम्हाला 10 क्विंटल माल मिळतो. इथं तुम्ही प्रति एकर, ओके, एका एकरमधनं किती माल मिळतो ह्याचा विचार नाही करत. तुम्ही सरळ सरळ काय म्हणता, 3 एकरमधनं मला 10 क्विंटल माल मिळाला, 10 क्विंटल माझं पीक झालं, एवढाच विचार करता, ह्याच्यापेक्षा जास्त विचार नाही करत, ओके. पण मित्रांनो लक्षात घ्या, ही झाले प्रोडक्शन, ह्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, ह्याला म्हणतो प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, ओके. 3 एकरमध्ये माझा 10 क्विंटल माल झाला, ओके. उत्पादकता म्हणजे काय मित्रांनो? जे घटक असतात, ओके, जे काही घटक असतील तुमच्या शेतीतले, तर पर युनिट म्हणजे एकक, जे काही एकक असेल त्या एककामध्ये किती, समजा तुमच्याकडे जमीन असेल एकरमध्ये, 3 एकर जमीन असेल, तर एका एकरामध्ये तुम्ही किती माल घेता, किती माल उगवता, ओके, किती किती पीक येते, त्याला म्हणतात उत्पादकता. उत्पादकताचा अर्थ नेहमी पर युनिट, ओके, एका युनिटला किती असं असते ते, लक्षात घ्या मित्रांनो, ओके, पर युनिट किती, ओके. तर पर एकर, ओके, एका एकरला किती, समजा पर लेबर, एका मजुराला किती उत्पन्न, ओके. जर जेव्हा आपण पर ची गोष्ट करतो, प्रति मजूर, ओके, किंवा प्रति समजा प्रति एकर, प्रति हेक्टर, किंवा प्रति लिटर पाण्यामधनं, ओके, किती उत्पादन घेऊ शकतो, त्याला आपण प्रोडक्टिव्हिटी असा शब्द वापरतो, त्याला आपण काय होतो, उत्पादकता असा शब्द वापरतो, ओके. म्हणजे उत्पादकता नेमकं काय दर्शवते? उत्पादकता ही कार्यक्षमता दर्शवते. कार्यक्षमता जेवढी जास्त असेल तेवढी उत्पादकता जास्त असेल, लक्षात घ्या. जर तो एखादा व्यक्ती दिवसभर काम करत असेल आणि तो शेवटी जेव्हा 8 तासानंतर तुम्ही शेतात जाऊन बघाल, त्या व्यक्तीने किती काम केलं, तर काही खूप कमी काम केलेलं जर तुम्हाला कळत असेल, अरे अरे ह्याने एवढंच काम केलं, ओके, तसं बघायला तर ह्याने काहीच काम केलं नाही, त्याची उत्पादकता असेल, प्रति व्यक्ती उत्पादकता काय असेल, कमी असेल, ओके. तोच जर दुसरा व्यक्ती असेल, त्याला ते काम चांगलं प्रकारे जमत असेल, तर साहजिक आहे तो व्यक्ती काय करेल, जास्त काम करेल, जास्त उत्पादन घेईल. जेव्हा आता प्रति व्यक्ती असो, प्रति एकर असो, प्रति लिटर असो, प्रति मीटर असो, जेव्हा असं प्रतिमध्ये आपण गोष्टी बघतो, त्याचं जे एकक असते ते प्रतिमध्ये लावतो, ओके, पर एकर, पर हेक्टर, त्याला आपण काय म्हणतो, उत्पादकता म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, उत्पादकता म्हणतो, ओके. तर 7व्या योजने अंतर्गत मित्रांनो उत्पादकतेवरती भर दिला. उत्पादन किती होते हे तर होणारच आहे, पण नेमकं आपण एका एकरमधनं किती माल पिकवतो, ओके, एका लिटर पाण्यात किती माल पिकवतो, एका मजुराचा मजुराची उत्पादकता किती आहे, एक मजूर किती माल पिकवतो, ह्या सगळ्या गोष्टी कशा ते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कधी झाला? पहिल्यांदा 7वी पंचवार्षिक योजनेमध्ये झाला, ओके. तर फक्त उत्पादनाचा प्रश्न नव्हता, लक्षात घ्या,
एवढ्या एका शब्दाला मी एवढं का बोलतोय, कारण फक्त उत्पादनाचा प्रश्न आहे. उत्पादन म्हणजे एकूण उत्पादन, 200 किलो उत्पादन झालं, 300 किलो उत्पादन झालं, तर फक्त उत्पादनाची गोष्ट नाही, उत्पादनासोबत उत्पादकतेची गोष्ट आहे. म्हणजे काय की प्रोडक्टिव्हिटी किती आहे पर लेबर, एका मजुराने ह्यापैकी 200 किलोग्रामपैकी एका मजुराने किती माल पिकवला, ओके, पर एकर, एका एकरमध्ये ह्या 200 किलोग्रामपैकी एका एकरमध्ये किती आलं, असं त्याला उत्पादकता म्हणतात. तर त्याच्यावरती देखील, ती वाढवण्यावरती देखील भर देण्यात आला, ती वाढवण्यावरती देखील भर देण्यात आला. आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका योजनेचा शुभारंभ करण्यात आला, एका योजनेची सुरुवात करण्यात आली, आणि त्या योजनेचं नाव होतं जवाहर रोजगार योजना. त्या योजनेचं नाव होतं जवाहर रोजगार योजना. ओके, ही योजना लॉन्च करण्यात आली, ओके, सुरुवात करण्यात आली 1989. ओके, थोडंसं तुम्ही वर्षांकडे लक्ष द्या, हे वर्ष जे आहेत 85-90, तर तुम्हाला कळेल हळूहळू आपण एक सुधारणा, ज्या जो चॅप्टर आपण शेवटच्या लेक्चरमध्ये कव्हर केला होता, मागचा जो चॅप्टर होता आपला, आपण हळूहळू मित्रांनो एलपीजीकडे चाललो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, म्हणजे काय उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, ह्या गोष्टीकडे हळूहळू चाललोय. तुम्हाला थोड्याच वेळात कळेल की ऍक्च्युली जी पुढची योजना आहे त्या योजनेत जेवढे हे होते, जेवढे त्याच्यात प्रावधान होते, जेवढ्या शिफारसी होत्या, त्या मुळात ह्या पूरक होत्या. कशासाठी? जवळजवळ तेच होतं एलपीजी मॉडेलसाठी. ओके, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, उदारीकरण, खाजगीकरण आणि वैश्विकरण, ह्या सगळ्या ह्या तिन्ही गोष्टींची सुरुवातीसाठी जे वातावरण निर्मिती होती, मित्रांनो लक्षात घ्या, 7व्या पंचवार्षिक योजना आणि 8व्या पंचवार्षिक योजना ह्या योजनेअंतर्गतच हे झालं. ओके, एलपीजी जर तुम्हाला कोणी विचारलं की एलपीजीची एलपीजी मॉडेलची सुरुवात, ओके, अशी काय सुरुवात म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला योजना सांगता येणार नाही, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये हे हा प्रश्न येण्याचा चान्स कमी आहे. ओके, पण तरीही तुम्हाला माहीत असायला पाहिजे की 7व्या योजनेपासून 1985, आता 85 सुरू झालं म्हणजे हळूहळू 90, आणि 90 कडून आता हळूहळू 91, 92, 93, 94, 95, ओके, असं आपण हळूहळू तिकडे चाललोय. याचा अर्थ काय? आपण हळूहळू एलपीजी मॉडेलकडे चाललोय. हळूहळू काय चाललंय? एलपीजी मॉडेलकडे. पण मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला एकही अशी शिफारस, ओके, एकही असा उद्दिष्ट दिसलं नाही जिथं अर्थव्यवस्थेला मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओके, इतके आपण आज आपण 7वी योजना बघतोय, म्हणजे आजपर्यंत 7 बघितल्या, ओके, थोड्या वेळानंतर 7वी संपेल, 8वी आपण योजना बघू, पण आतापर्यंत तुम्हाला मुक्त अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण करण्यासाठी, इथल्या उद्योगांचं जागतिकीकरण करण्यासाठी एकही योजना असं बोललेलं आपण आतापर्यंत बघितलं नाही. त्यामुळेच इथून पुढं आपण हळूहळू तिकडे जाणार आहोत हे बोलून. ओके, तर 7व्या पंचवार्षिक योजनेत 1985 ते 90 ह्या काळात राबवण्यात आली ही पंचवार्षिक योजना. अन्नधान्य उत्पादन यावर भर देण्यात आला. अधिक रोजगार निर्मिती, रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला. उत्पादकतेवरती सगळ्यात महत्वाचं हे आहे, प्रोडक्टिव्हिटीवरती भर देण्यात आला. एक योजना लॉन्च करण्यात आली, त्या योजनेचं नाव होतं जवाहर रोजगार योजना 1989. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ह्या योजनेअंतर्गत पगारी रोजगार निर्मितीवरती भर होता. वेज अनएम्प्लॉयमेंट, मित्रांनो कसं असते, ओके, एक प्रकार असतात बऱ्याच गोष्टींचे, आहे ना, प्रकार असतात. काही रोजगार निर्मिती ही वेज एम्प्लॉयमेंट असू शकते, म्हणजे पगारी रोजगार निर्मिती असू शकते. कदाचित दुसरे रोजगार निर्मिती ही पगारी नसेल. ओके, म्हणजे काय, रोजगार निर्मिती होते पण तिथं कदाचित तुम्हाला उद्योग तुम्हाला म्हणजे मदत सरकार मदत करते, पण कशासाठी करते, कदाचित उद्योग टाकायला. मग तिथं तुम्हाला पगार मिळतो का? नाही मिळत. तुम्हाला तिथं पगार नाही मिळत. ओके, तर पगारी जे रोजगार असतात तिथं तुम्हाला रोजगार जो मिळतोय त्याच्यातनं पगार मिळते, म्हणजे सरकारच तुम्हाला काय करते, असा रोजगार देतो जिथून तुम्हाला पगार मिळते. पगार म्हणजे वेज. ओके, ओके, सॅलरी आणि वेज मध्ये जनरली तुम्ही शब्द दोन ऐकले असेल, सॅलरी आणि वेजेस. ओके, आणि तुम्ही थोडस असं ऐकण्यात आलं असेल यामध्ये फरक आहे. ओके मित्रांनो, अर्थशास्त्राच्या दृष्टीने सॅलरी आणि वेजेस मध्ये फरक नसतो, तर आपण पगारच म्हणतो. सॅलरी वेजेस काय आहेत, तर ही किंमत आहे. कशाची? तर मजुराची किंमत असते. इकॉनॉमिक्स मध्ये सॅलरी वेजेस, की जनरली तुमच्या डोक्यात ही संकल्पना असेल कदाचित,
की सॅलरीज कोणाला दिली जातात, जे ब्लू कॉलर असतात म्हणजे जे शारीरिक काम करत नाही, जे थोडंसं बौद्धिक काम करतात, ऑफिसमध्ये बसून असतात, त्यांना दर महिन्याला पगार होत असेल वगैरे वगैरे अशा. ओके, असं काही नाही. वेज आणि सॅलरी हे अर्थशास्त्रामध्ये आपण एकच समजतो, लक्षात. ओके, तर या योजनेअंतर्गत काय झालं मित्रांनो, जवाहर रोजगार योजनेअंतर्गत, जवाहर रोजगार योजनेअंतर्गत मित्रांनो वेज एम्प्लॉयमेंट म्हणजे असे असा रोजगार देण्यात आला ज्याच्यातनं असा रोजगार देण्यात आला ज्याच्यातनं तुम्हाला पगार मिळेल, म्हणजे तिथं काम केल्यानंतर तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल पगारीच्या रूपात. पगार म्हणजे वेजेस, पगार म्हणजे काय, वेज मजुरी. ओके, तुम्ही मजुरी म्हणू शकता, पण मी पगार हा शब्द का वापरला, कारण इकॉनॉमिक्स मध्ये पगार आणि मजुरी ह्यामध्ये आपण फरक करत नाही. शेवटी आपण काय म्हणतो, ती किंमत आहे कशासाठी. तुम्ही जर स्वतःची मजुरी विकली, आपलं मजूर लेबर ज्याला म्हणतो, आपल्या शहरातली जे लेबर काम असतं ते जर दुसऱ्यांना विकलं, लेबर म्हणजे फक्त इथं असं समजू नका की तुम्ही शारीरिक काम करता, बौद्धिक काम पण हे लेबर मध्येच येते. ओके, तर तुम्हाला जो पैसा मिळतो त्यालाच आपण पगार किंवा मजुरी म्हणतो. ओके, तर जवाहर रोजगार योजनेअंतर्गत जे रोजगार होते ते पगारी रोजगार होते किंवा मजुरी रोजगार होते, म्हणजे काय, त्याच्यातनं तुम्हाला वेजेस मिळायचे, मजुरी मिळायची. ओके, तुम्ही म्हणाल सर मग इतर ज्या योजना असतात अशाच योजना असतात ज्याच्यातनं आपल्याला पगार मिळत नाही. कदाचित अशी योजना असेल जसं की आयआरडीपी मध्ये होतं का की पगार मिळेल तुम्हाला, नाही. आयआरडीपी काय करते, दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत त्यांची ओळख करून, ओळख त्यांना ओळखणार, पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन करणार, त्यांना मग अनुदान कर्ज क्रेडिट ह्या रूपात मदत करणार. कशासाठी, उत्पादक जिथं जे मालमत्ता असते ज्याच्यातनं आपण नवीन गोष्टी बनवू शकतो हे विकत घेण्यासाठी मदत होती. तिथं तुम्हाला पगारी नव्हती, पगारी रोजगार नव्हता, तो आयआरडीपी ही पगारी रोजगार संकल्पना नव्हती किंवा योजना नव्हती, पण जवाहर रोजगार योजना मित्रांनो लक्षात घ्या ही पगारी रोजगार योजना आहे, म्हणजे जिथं तुम्हाला मजुरी भेटते भेटायची. ओके, असं. अँड दिस वॉज ओनली फॉर दी रुरल पुअर. ओके, ग्रामीण भागातले जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ही योजना होती. तर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही राज्यशास्त्र ओके पॉलिटिकल सायन्स मध्ये वाचलं असेल, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती ज्या अंतर्गत पंचायत राज इन्स्टिट्यूशन म्हणजे पंचायती राज संस्था यांची निर्मिती झाली. ओके, निर्मिती झाली म्हणजे या पंचायती राज संस्था अगोदर आपल्याकडे नव्हत्या असं नव्हतं, पण त्यामध्ये इलेक्शन्स वगैरे ओके ते सगळ्याच राज्यात वेगवेगळ्या रूपात होत्या, त्याला नावं वेगवेगळी होती, त्यांची पद्धत वेगवेगळी होती, तर त्याला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम कोण केलं, 73 आणि 74 घटना दुरुस्तीने केले. ओके, ज्यामध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायत, ओके, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ओके, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जो उल्लेख आहे कशात आहे, 73 आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये. ओके, तर ह्याला एक मूर्त स्वरूप देण्यासाठी, ह्याला एक कायदेशीर स्वरूप देण्यासाठी ज्या घटना दुरुस्ती झाल्या 73 आणि 74 मित्रांनो, त्याचा पाया हा 7व्या योजनेमध्ये म्हणजे पाया रचला गेला. ओके, तुम्ही राज्यशास्त्रात ह्या 73 आणि 74 घटना दुरुस्तीबद्दल चांगलं वाचा, पण इथं पण तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की ह्याचा जो पाया आहे, ओके, ह्या घटना दुरुस्तीचा जो पाया आहे तो मुळात 85 ते 90 म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेत रचण्यात आला. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अजून काय काय त्या योजनेअंतर्गत तरतुदी होत्या आर्थिक, हां, आता काय झालं, बाय द एंड ऑफ दिस प्लान या योजनेच्या शेवट येईपर्यंत म्हणजे 90च्या जवळजवळ, ओके, काय झालं, आर्थिक असंतुलन झालं, म्हणजे जे संतुलन आहे सगळं बिघडून गेलं. कारण काय, ह्या ज्या योजना राबवल्या गेल्या त्याच्यासाठी जो लागणारा पैसा होता आणि इतर जे कारण होते, आणि ही कारण आपण डिटेलमध्ये शिकलो मित्रांनो, जेव्हा आपण सुधारणा नावाचा जो चॅप्टर बघत होतो त्यामध्ये मुळात आपण ती कारणं डिटेलमध्ये बघितली. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन ट्राय टू रिकॉल दिस थिंग्स, आठवण थोडंसं आठवण करायचा प्रयत्न करा. ओके, थोडंसं ते आठवायचा प्रयत्न करा. ओके, की प्रतिकूल आंतरराष्ट्रीय ताळेबंद कधी झालं, म्हणजे बीओपी क्रायसिस, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस, जे आंतरराष्ट्रीय ताळेबंद जे संकट होतं ते कसं आलं. ओके, गल्फ वॉर झाला, तिथून आपण लोकांना रेस्क्यू करून आणलं भारतात, त्यावरती एक चित्रपट पण आहे एअरलिफ्ट नावाचा अक्षय कुमारचा. ओके, मग
तर मित्रांनो, एक मिनिट हा, थोडस नेटवर्क. हा तर सातव्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी शेवटी काय झालं बघा, आर्थिक असंतुलन झालं. ओके, फिस्कल इम्बॅलन्स झालं. फिस्कल इम्बॅलन्स म्हणजे, फिस्कल म्हणजे जो पैसा आपल्याला, फिस्कल ह्या शब्दाचा अर्थ आहे ना तीन होतं, एक सार्वजनिक खर्च, सार्वजनिक मिळकत, आणि जर ह्याचं असंतुलन असेल तर सार्वजनिक कर्ज. ह्या तीन गोष्टी फिस्कल ह्या शब्दामध्ये येतात. लक्षात घ्या, इंग्रजी शब्द आहे पण पुन्हा पुन्हा तुम्हाला येईल म्हणून सांगतोय. फिस्कल ह्या शब्दामध्ये तीन गोष्टी येतात. एक खर्च असतो, सरकार करणारा खर्च. दुसरं मिळकत असते, महसूल. आणि तिसरं असते कर्ज. ह्या तिन्हींना एकत्रितपणे ना फिस्कल हा शब्द वापरतात. तिन्हींना एकत्रित काय शब्द वापरतात? फिस्कल. आपण त्यांना आर्थिक शब्द वापरू. ओके, आर्थिक असंतुलन झालं. का झालं? गल्फ वॉर होता. ओके, आणि आपण बऱ्याच गोष्टींसाठी बऱ्याच प्रमाणात कच्च्या तेलाचे जे भाव वाढले होते. ओके, आणि ते विकत घेण्यासाठी आपल्याला आपला जो साठा होता, ओके, परकीय चलनाचा जो साठा होता तो वापरावा लागला. साठा ह्यासाठी आपल्याला इतर गोष्टी ज्या आयात करायच्या होत्या त्या आयात करण्यासाठी पैसे उरले नव्हते. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं? आंतरराष्ट्रीय ताळेबंद संकट निर्माण झालं. आणि ह्या संकटीचा सरळ सरळ जे नुकसान झालं, या संकटीचा जे सरळ सरळ इम्पॅक्ट झाला, ह्याचा जो परिणाम झाला तो सातव्या योजनेच्या शेवटी शेवटी दिसायला लागला. आर्थिक असंतुलन झालं, प्रतिकूल आंतरराष्ट्रीय ताळेबंद झालं. ह्यासाठी तुम्हाला माझं अगोदरचं लेक्चर बघावं लागेल जे ह्याच्यावरती आहे. कशावरती? सुधारणा ह्या चॅप्टरवरती. ओके, आणि भरमसाठ परकीय कर्ज झालं, त्याची व्याजाची परतफेड देखील रुकली. म्हणजे कर्ज घेतल्यानंतर काय करावं लागतं? त्याला व्याजाची परतफेड करावं लागते, दर महिन्याला व्याज भरावा लागतो. ओके, त्याला इंग्रजीमध्ये सर्व्हिसिंग म्हणतात. ओके, सर्व्हिसिंग द डेट म्हणजे कर्जाला आपण सर्व्हिस करतो. तसं गाडीला सर्व्हिस करावं लागते, काही दिवसानंतर गाडी खराब झाली की सर्व्हिस करावं लागते. तसंच एकदा कर्ज घेतलं ना तर त्याचा वरचा जो व्याज आहे ना तो देत राहावा लागतो आपल्याला. ओके, तर त्यामुळे त्याला सर्व्हिसिंग शब्द आहे. ओके, इन ऑर्डर टू कीप इट ऑन. ओके, तुम्हाला काय करावं? कर्जाची परतफेड करावी लागते. ती कर्जाची परतफेड देखील रुकली. ओके, आणि सगळ्यात वाईट काय झालं की आपण आयातीसाठी, आपण आयात करायचो वस्तू आणि सेवांची आयात करायचो, आणि त्या आयातीसाठी जो पैशाचा खर्च लागायचा, खर्च व्हायचा, त्यासाठी आपण पुन्हा कर्ज घ्यायचो. म्हणजे बघा, म्हणजे तिथं अडकून बसलो आपण. त्याला इंग्रजीमध्ये विशेष सर्कल म्हणजे तिथंच. ओके, म्हणजे आयात करा, आयातीसाठी पैसा लागणार, आणि हा पैसा पुन्हा काय करा? कर्जाच्या रूपात बाहेरून घ्या. कर्जाच्या रूपात काय करा? बाहेरून घ्या. आणि ह्या चक्रामध्ये आपण अडकून बसलो होतो. आणि इथंच कुठंतरी, लक्षात घ्या, म्हणून मी म्हणलं की आपण हळूहळू कुठं चाललो? सुधारणेकडे चाललो. हळूहळू आपण काय करतोय? सुधारणा जे आपण बघितली, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, तिकडे चाललो. तर सातव्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी शेवटी तुम्हाला कळून चुकेल, म्हणजे कळून येईल की कळून येईल तुम्हाला की काय नेमकं झालं होतं. आर्थिक असंतुलन झालं, प्रतिकूल आंतरराष्ट्रीय ताळेबंद झालं, भरमसाठ परकीय कर्ज झालं, आयातीसाठी बाह्य कर्जाचा आपण अवलंब करायला लागलो. आणि त्यामुळे मित्रांनो, ह्याच्या ज्या पुढच्या दोन ह्याच्या पुढची तुम्ही काय अपेक्षा कराल? आता सातवी पंचवार्षिक योजना झाली तर 1985 ते 1990 झालं तर 90 ते 95 ही आठवी यायला पाहिजे. सरळ सरळ कॉमन सेन्स आहे. इट शुड बी द 8th वन. इट शुड बी द 8th वन. नाही. पुढं काय झालं मित्रांनो? ह्या क्रायसिसमुळं, ह्या संकटामुळं, ओके, आणि दुसरं संकट म्हणजे 1991 जे नवीन सरकार आलं, काय झालं की ह्या ज्या पुढची जी 2 वर्ष आहेत मित्रांनो, 90, 91 आणि 91 ते 92, ह्या 2 वर्षांना 2 वेगवेगळे वार्षिक योजना म्हणून डिक्लेअर करण्यात आल्या. 2 annual plans, 2 वार्षिक योजना म्हणून डिक्लेअर करण्यात आल्या. आणि याचं कारण काय देण्यात आलं? केंद्रामध्ये सतत बदलत असणारी राजकीय स्थिती. हे सरळ सरळ लिहिलेलं आहे. हा ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये हा शब्द वापरलेला आहे. हा वाक्प्रचार, हे जे वाक्य आहे ना, हे वापरलेलं आहे. तुम्ही त्यामुळे मी वाक्य सांगतोय. ह्याला मी सिंगल इन्वर्टेड कॉमामध्ये लिहिले बघा. ओके, फास्ट चेंजिंग पॉलिटिकल सिच्युएशन ऍट द सेंटर. म्हणजे केंद्रामध्ये सतत बदलत असणारी जी राजकीय स्थिती आहे ते कारण आहे यासाठी. यासाठी काय कारण आहे? ते कारण आहे. ओके, तर ह्या कारणामुळे केंद्रामध्ये सतत जी राजकीय स्थिती बदलते, ह्यामुळे आम्ही काय करतोय? 90 आणि 91 एक वार्षिक योजना, 91 आणि 92, 91 ते 92 दुसरी वार्षिक योजना, असे 2
वार्षिक योजना, टू ॲन्युअल प्लॅन्स, दोन वार्षिक योजना आम्ही डिक्लेअर करतो. म्हणजे आपण जी अपेक्षा ठेवत होतो, कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणलं होतं, की 1985-90 सातवी योजना झाली तर 90 ते 95 ही आठवी आली पाहिजे, ती न येता सरकारने काय केलं, ह्या 2 वर्षांना, ओके, सरकारने काय केलं, ह्या 2 वर्षांना वार्षिक योजना म्हणून घोषित केलं. ओके, या 2 आर्थिक वर्षांना वार्षिक योजना म्हणून घोषित केलं. आणि आठवी जी योजना आहे ती 92 ते 97 राबवली, 1992 ते 1997. ओके, तर ह्याला बऱ्याच प्रमाणात हे कारण आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जे आपण बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस, आंतरराष्ट्रीय ताळेबंद संकट ह्या मथळ्याखाली सुधारणा या नावाच्या चॅप्टर खाली जे बघितलं, ते पण कारण आहे. आणि दुसरं जे सरकारने कारण दिलं होतं, एक एक वाक्प्रचार त्यांनी एक एक वाक्य वापरलं होतं, ते म्हणजे दी चेंजिंग सिच्युएशन, ओके, ॲट दी सेंटर. ओके, हे जे हा जो शब्द वापरला सरकारने, काय शब्द वापरला सरकारने, एक मिनिट हा, तर केंद्रामध्ये सतत बदलत असणारी राजकीय स्थिती ह्यामुळे आम्ही असं करतोय. तर मुळात काय होतं की आपल्याकडे जो परकीय चलनाचा जो भांडार असतो तो कमी झाला होता. 7 दिवसात पुरणार नाही, आयात करण्यासाठी 7 दिवस देखील पुरणार नाही, एवढे देखील आपल्याकडे गंगाजळी उरली नव्हती. ओके, आणि वरतून गल्फ वॉर होता, आखाडी प्रदेशात आखाडी देशांमध्ये युद्ध होतं सुरू. ओके, तिथं सद्दाम हुसेनची सरकार होतं, त्यांनी कुवेतवर हल्ला केला होता. कुवेतला ते इराकमध्ये त्यांना इराकला जोडून घ्यायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं, आपलं नुकसान झालं. ओके, आंतरराष्ट्रीय जे ताळेबंद असते त्याचं संकट निर्माण झालं. आणि ते पण कारण होतं. दुसरं कारण जे सरकारने सांगितले, फास्ट चेंजिंग पॉलिटिकल सिच्युएशन ॲट द सेंटर, केंद्रामध्ये सतत बदलत राहणार असणारी राजकीय स्थिती. ओके, ह्यामुळे आम्ही काय करतोय, 90, 91 आणि 91-92 ह्या 2 योजना वार्षिक योजना असतील. आणि 92 ते 97 मित्रांनो काय असेल, आठवी पंचवार्षिक योजना असेल. 92 ते 97 काय असेल मित्रांनो, आठवी पंचवार्षिक योजना असेल. तर या योजनेत काय काय तरतुदी होत्या, या योजने अंतर्गत काय काय झालं, आपण डिटेलमध्ये बघूया. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत, आठव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सगळ्यात पहिली गोष्ट काय झाली, म्हणजे सरकारची अर्थव्यवस्थेत भूमिका काय असावी ह्याची पुन्हा व्याख्या करण्यात आली. आता तुम्ही म्हणाल, अचानक हे सरकारची अर्थव्यवस्थेत भूमिका काय असावी ह्याची व्याख्या का करण्यात आली, तर तुम्ही इथे काळ बघा, 1992 ते 97 म्हणजे काय, हा काळ हा उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण ह्याच्या नंतरचा काळ होता. ओके, 1991 ला आपण त्याची सुरुवात केली असं जर म्हणलो, तर हा 1992 काळ होता. म्हणजे काय, तर आपण जवळजवळ एक चांगल्या मुक्त बाजारपेठे जे बाजाराभिमुख धोरण आहेत ते ऑलरेडी आपण बनवली होती. आणि त्यामुळे पंचवार्षिक योजनेत काय केलं, आपण एक पुन्हा एकदा अधोरेखित केलं की सरकारची भूमिका काय असायला पाहिजे, कितपत असायला पाहिजे, की सरकारने हस्तक्षेप द्यायला द्यायला हवा का नको द्यायला. ओके, तर आणि त्याचं कन्क्ल्युजन हेच निघालं की सरकारने आपला हस्तक्षेप कमीत कमी ठेवावा आणि फक्त बाजारामध्ये मदत करावी, इतर जे उद्योगांना मदत करावी, जेणेकरून म्हणजे मदत इन द सेन्स की ती उद्योग भरभराटीला येतील, असं एक अशी योजना बनवायची, अशी धोरणं ठरवायची. ओके, त्यामुळं हे अचानक जे सरकारची अर्थव्यवस्थेत भूमिका काय असेल ह्याची पुन्हा व्याख्या करण्यात आली, हे का आलं, कारण हा काळ तसा होता. 1991 नंतर ही आठवी जी पंचवार्षिक योजना होती ती 1991 नंतर आलेली योजना आहे. म्हणून आपण ऑलरेडी उदारीकरण, वैश्विकरण म्हणजे जागतिकीकरण आणि खाजगीकरण ह्या गोष्टी करायला सुरुवात केलं होतं. ओके, आपण आपली अर्थव्यवस्था मुक्त आपल्या अर्थव्यवस्थेतून जी बंधनं आहेत, ओके, निर्बंध आहेत, ते आपण काढायची सुरुवात केली होती. ओके, आपल्या अर्थव्यवस्थेला आपण मुक्त बनवायचा प्रयत्न सुरू केला होता. ओके, आणखी काय झालं या पंचवार्षिक योजनेमध्ये, पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक. हा, ज्या पायाभूत सुविधा असतात, इन्फ्रास्ट्रक्चर जे फॅसिलिटीजच्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर जे असते, पायाभूत जे क्षेत्र असतात, जसं की रस्ते बनवणे, मग हॉस्पिटल्स बनवणे, त्यामध्ये अधिक काय करण्यात आली, गुंतवणूक करण्यात आली.
रिस्ट्रक्चरिंग सबसिडीज म्हणजे काय मित्रांनो, तर जे अनुदान होते, ओके, बऱ्याच गोष्टींना अनुदान भेटायचे, तर त्याचं रिस्ट्रक्चर झालं. रिस्ट्रक्चर म्हणजे त्याची पुनर्रचना करण्यात आली, ओके, की अगोदरच्या ज्या गोष्टी होत्या त्याचा पुनर्विचार करून त्या तशाच रूपात न ठेवता त्यांचं स्वरूप बदलण्यात आलं, ओके, त्यांचं स्वरूप बदलण्यात आलं. एम्फोसिस ऑन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, हां, सहकारी संघराज्यवादावरती ज्या ज्यादा भर देण्यात आला. आता सहकारी संघराज्यवाद काय आहे मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, तुम्ही एमपीएससीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की भारत हा कशाने बनलेला, एक केंद्र सरकार आहे आणि दुसरं आहे राज्य सरकार, ओके, आणि आपल्या राज्यघटने देखील काही विषय केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली, तर म्हणजे केंद्र सरकार त्यावर कायदे बनवू शकते, काही विषयांवरती राज्य सरकार बनवू शकते कायदे, काही विषयांवरती दोन्ही बनवू शकतात, ओके. मुळात काय, आपला देश हा युनियन ऑफ स्टेट्स, ओके, ह्या सगळ्यांचं राज्यांचं काय, एक सगळी राज्य एकत्र केल्यानंतर आपला देश बनतो, लक्षात ठेवा, सगळी राज्य एकत्र केल्यानंतर आपला देश बनतो. म्हणजे काय, राज्याचा कारभार तेवढाच महत्वाचा आहे जेवढा केंद्राचा आहे, किंबहुना राज्याचा कारभार जास्त महत्वाचा आहे, कारण राज्यांनी एक देश बनतो, आपला देश हा राज्यांचा बनलेला आहे. तर हे केंद्र सरकार, ओके, आणि राज्य सरकार हे काय करायला पाहिजे, एकमेकांना सहकार्य करून पुढे गेले पाहिजेत. पण बऱ्याचदा असं, ते तुम्ही तुमच्या राज्यशास्त्रामध्ये वाचलं पण असेल आणि न्यूजपेपरमध्ये पण वाचलं असेल की केंद्र सरकार, केंद्रामध्ये जर वेगळे सरकार असेल, समजा आता महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये समजा शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी, एमव्हीए ज्याला म्हणतो, महाविकास आघाडी, त्यांचं सरकार आहे, तर बऱ्याचदा काय होते, निर्णय घेताना बऱ्याचदा एक थोडासा जी कॉन्फ्लिक्ट असतात, ओके, थोडेसे डिस्प्युट असतात, वाद होतात, ओके, तर असे वाद हे आपल्या देशाला चांगले नसतात, ओके, असे वाद चांगले नसतात. किंवा काही निर्णय जे असतात, कधी कधी काय होते, केंद्र सरकार एक हाती निर्णय घेते, राज्य सरकारशी सल्लामसलत वगैरे करत नाही, एक हाती निर्णय घेते. आणि मुख्यत्वे सगळ्यात महत्वाची आपल्याला गोष्ट काय आहे की असे निर्णय जर आर्थिक स्वरूपाचे असतील, ओके, तर मग राज्य सरकारांना नुकसान होण्याचं जास्त कारण असू शकतं, राज्य सरकारला नुकसान होण्याची शक्यता असू शकते, ओके. तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय मित्रांनो, की हे जे फेडरलिझम, फेडरलिझम म्हणजे काय, की फेडरल स्ट्रक्चरचा अर्थ काय होतो, केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे, ओके, आणि हे दोन्ही एकत्रितपणे ह्या देशाला चालवतात, ओके, राज्य सरकार राज्याला चालवते, केंद्र सरकार देशाला चालवते, आणि दोन्ही मिळून आपला देश तयार होतो, ओके, तर त्याला फेडरल स्ट्रक्चर म्हणतो आपण, फेडरल स्ट्रक्चर. तर हे जे फेडरल स्ट्रक्चर आहे, जोपर्यंत एकमेकांना सहकार्य करून पुढे जात नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होणार नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ह्याच्यावरती भर देण्यात आला, ह्या गोष्टीवरती भर देण्यात आला, कोणत्या, 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, की केंद्र सरकार राज्य सरकार एकमेकांना मदत करून, एकमेकांचं सहकार्य करून पुढे गेले पाहिजे, कारण आपला हा, आपला देश हा युनियन ऑफ स्टेट्स आहे, ओके, फेडरल कंट्री आहे, संघ राज्य आहे आपला, ओके, फक्त केंद्राने बनत नाही, फक्त राज्याने, राज्यांचा संघ आहे आपला, आपला देश काय, राज्यांचा संघ आहे, ओके, तर इट्स युनियन ऑफ स्टेट्स, ओके. तर केंद्र सरकार राज्य सरकार एकमेकांना मदत करून, एकमेकांना सहकार्य करूनच समोर गेले पाहिजे. केंद्र सरकारने जर निर्णय घेताना राज्य सरकारांना जर मर्जीत घेतलं नाही, किंवा राज्य सरकारने निर्णय घेताना जर केंद्र सरकारला मर्जीत घेतलं नाही, तर हा देश चालणार नाही, कारभार चालणार नाही. तर आणि हाच मुद्दा येतो आर्थिक स्वरूप, आर्थिक बाबतीत पण येतो, आर्थिक मुद्द्यावर पण म्हणजे ह्या गोष्टी येतात, ओके, अशी जी वाद होतात ते आर्थिक मुद्द्यावर पण होऊ शकतात. जसं की तुम्हाला माहित असेल आणि तुम्हाला माहित असायलाच पाहिजे की एक काही दिवसापूर्वी, 10-15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, सुप्रीम कोर्टाने, ओके, सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे, त्यामध्ये म्हणले की जे GST काउन्सिल असते, ओके, त्या काउन्सिलचे जे निर्णय असतात ते राज्यांवरती बंधनकारक नाहीत, म्हणजे राज्यांवरती बंधनकारक नाही. आता हा निर्णय वाईट आहे की चांगला आहे हा एकदम वेगळा विषय आहे, त्याच्यावरती भरपूर वेळ चर्चा होऊ शकते. पण लक्षात घ्या, हा जर निर्णय राज्य सरकारांनी, ओके, खूप सिरियसली घेतला, ओके, आणि निर्णयाला जसे त्या तसं घेऊन राज्य सरकार पुढच्या वेळेस जेव्हा GST काउन्सिलची मीटिंग होईल, तेव्हा जेव्हा त्यांची GST बैठक होईल आणि त्यामध्ये केंद्र सरकारने ठरवले की हे या वस्तूंवरती एवढा एवढा कर लावला जाईल,
तेव्हा राज्य सरकार कदाचित असं म्हणू शकेल इथून पुढं की नाही, आम्हाला हा कर लावायचा नाही, आम्हाला 5% समजा एक्स वाय झेड एखादी वस्तू असेल त्यावरती आम्ही 5% लावू असं जर केंद्र सरकारने ठरवलं तर राज्य सरकार म्हणे नाही आम्ही त्याच्यावरती 10% लावू. आत्तापर्यंत काय होतं, एक अनरिटन ओके अलिखित एक करार असल्यासारखा होता ज्यामध्ये केंद्र सरकार जेवढं कर लावायचा तेवढाच कर राज्य सरकार लावायचं ओके असं. पण इथून पुढे कारण सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे की जे केंद्र GST काउन्सिलमध्ये निर्णय होतात ते केंद्र राज्य सरकारांवरती बंधनकारक नसतात ओके, दे आर नॉट स्टेट गव्हर्नमेंट आर नॉट बाउंड टू ऍक्सेप्ट देम ओके अडॉप्ट देम. तर अशा गोष्टींमुळे काय होते, अशा गोष्टींमध्ये वाद वाढतात, अशा गोष्टींमुळे काय होते, अशा गोष्टींमुळे वाद वाढतात. आणि हीच गोष्ट हे एखाद्या देशाला आपल्यासारख्या देशाला जे संघराज्य पद्धतीचा अवलंब केलेला आहे ज्या देशाने ही चांगली नसते ओके. तर आर्थिक मुद्द्यावर पण ह्या गोष्टी होतात, जसं की GST उदाहरण दिलं, केंद्राने ठरवलं की 5% GST काउन्सिलमध्ये ठरलं की 5% ह्या या गोष्टीवरती कर लावला जाईल. मग राज्य सरकार आजपर्यंत काय एक अलिखित करार मी म्हणल्याप्रमाणे होता की राज्य सरकार पण काय करायचं 5% कर लावायचं, मग 5-5, 10% त्या वस्तूवर कर असायचं. इथून पुढे राज्य सरकार म्हणू शकते की नाही आम्ही त्या वस्तूंवरती कमी कर लाव ओके. तर असे वाद होतात, तर वाद होऊ नये म्हणून ह्या केंद्र आणि राज्य सरकारने काय केलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, एकमेकांच्या सल्ला एकमेकांचा सल्ला घेऊनच कामं केली पाहिजे आणि त्याला म्हणतो सहकारी संघराज्यवाद ओके. आणि ह्याच्यावरती देखील भर देण्यात आला 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि त्यामुळंच 8व्या पंचवार्षिक योजनेला तुम्ही जर पहिलंच वाक्य ह्याच्यातली पहिलीच तरतूद बघितली, सरकारी अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेत सरकारची भूमिका काय असावी ह्याची पुन्हा व्याख्या करण्यात आली. हे जे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ह्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती 8वी योजना, म्हणजे ह्याची सुरुवात आणि त्याची अंमलबजावणी ह्या 8व्या योजनेपासून झाली म्हणलं तरी काय गैर ठरणार नाही ओके. कारण काय, कारण 1991 आपण LPG मॉडेल अडॉप्ट केला होता ओके. 91 पासून मोठ्या प्रमाणावरती ओके सुरुवात झाली होती, आपण निर्बंध बरेच दूर करायला लागलो होतो, आपण उदारीकरणाचा अवलंब करायला लागलो होतो. तर आणि त्यानंतर लगेच ही पंचवार्षिक योजना आली, म्हणजे ह्या पंचवार्षिक योजनेचा मुळात एक चांगला उपयोग झाला आपल्याला, आपल्या अर्थव्यवस्थेला उदारीकरण आणि खाजगीकरण आणि जागतिकीकरण ह्या गोष्टींकडे वळवण्याचा ओके. आता पुढचा प्लॅन ओके, हा प्लॅन 1997 पर्यंत चालला आणि पुढचा प्लॅन काय, आता काय झालं नेमकं, साऊथ ईस्ट एशियन फायनान्शियल क्रायसिस म्हणजे दक्षिण पूर्व आशियात आशिया देशातलं वित्तीय संकट ओके. दक्षिण पूर्व आशियाचे आशियातले जे देश आहेत तिथं वित्तीय संकट आलं, कधी 1996-97 वित्तीय स्वरूपाचं होतं, लक्षात घ्या. ते संकट कसं होतं, फायनान्शियल क्रायसिस होतं, म्हणजे ते कोणत्या मार्केटमध्ये तो क्रायसिस आला, फायनान्शियल मार्केटमध्ये. फायनान्स मार्केट म्हणजे वित्तीय बाजार जो असतो जिथं पैशाची देवाणघेवाण होते, पैसा म्हणजे जे कर्जाची देवाणघेवाण होते, जिथं जे शेअर्स डिबेंचर्स अशा गोष्टींची देवाणघेवाण होते, अशा गोष्टींमध्ये काय आलं, तिथं संकट आलं ओके. साऊथ ईस्ट एशियन क्रायसिस 1996-97 गोष्ट ओके. आणि पण चांगली गोष्ट काय होती, तोपर्यंत भारत हा आर्थिक संकटातून बाहेर ऑलरेडी पडला होता ओके. भारत हा आर्थिक संकटात नव्हता तोपर्यंत, आपण ऑलरेडी आर्थिक संकटातून बाहेर आलो होतो ओके. तर मग म्हणून काय केलं आपल्या देशाने ओके, ह्या पार्श्वभूमी काय होती, पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की त्यावेळेस 1996-97 दक्षिण पूर्व आशियातलं देश आशिया देशातलं काय झालं, वित्तीय संकट आलं होतं ओके. पण चांगली गोष्ट अशी होती, कारण आपण LPG लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे उदारीकरण जागतिकीकरण आणि खाजगीकरण ह्यासाठी पूरक ज्या गोष्टी आहेत ते करायला सुरुवात केली होती, त्यामुळं आपला जो आर्थिक ताळेबंद संकट होता त्या संकटातून आपण बाहेर पडलो होतो, त्या संकटातून बाहेर पडलो होतो. आणि त्यामुळं जो वृद्धी दर आहे, ग्रोथ रेट ज्याला म्हणतो ओके, GDP जो ग्रोथ रेट आहे तो आपण एक चांगला ठेवला ओके. ॲम्बिशियस टार्गेट ठेवला आपण 7% ओके. आपला वृद्धी दर आपण काय ठरवला, 7% वृद्धी दर असायला पाहिजे, म्हणजे गेल्या वर्षी जर आपलं उत्पन्न 100 असेल ओके, वस्तू सेवांचं उत्पन्न 100 जर असेल पैशाच्या रूपात, तर यावर्षी त्याचं उत्पन्न 107 असायला पाहिजे असा तो अर्थ होता. तर ह्या 1997 ते 2002 पर्यंत आपलं उत्पन्न किती पाहिजे, 7% वाढलं पाहिजे असे एक अपेक्षा ठेवण्यात आली, असे एक टार्गेट ठेवण्यात आलं.
दुसरी गोष्ट काय झाली, कालमर्यादेत सामाजिक उद्देश्य पूर्ण झाली पाहिजे. ओके, टाइम बाउंड सोशल ऑब्जेक्टिव. ओके, जे काही सामाजिक उद्देश्य होती, ओके, ती कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजे. ओके, तर काल शब्दाचे जे काल पाहिजे बहुतेक. ओके, त्याची कालमर्यादा काय, समजा कालमर्यादा ठरवण्यात आली, म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर एखादी गोष्ट जर लॉन्च करण्यात आली, सुरुवात करण्यात आली, तर ती 2 वर्षात पूर्ण होईल. ओके, 3 वर्षामध्ये ती पूर्ण झाली पाहिजे, असं त्याला एक टाइम बाउंडनेस देण्यात आलं. ओके, इट इट वॉज मेड टाइम बाउंड. हां, एक एक टार्गेट ठेवण्यात आले की हां या दिवशी आपण लॉन्च करतो ही गोष्ट, तर ही काय झाली पाहिजे, 3 वर्षात हे काम पूर्ण झालं पाहिजे, असं कालमर्यादा देण्यात आली. जे सामाजिक उद्देश होते, सोशल ऑब्जेक्टिव्ह होते त्यासाठी. ओके, हे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. ओके, मग ह्यामध्ये काय करण्यात आलं, द गव्हर्नमेंट आयडेंटिफाईड 7 बेसिक मिनिमम सर्व्हिसेस. गव्हर्नमेंटने काय केले, 7 किमान मूलभूत सेवांची यादी करण्यात आली. किती? 7. आणि ह्या सेवांना ऍडिशनल सेंट्रल असिस्टन्स, म्हणजे अतिरिक्त केंद्र सरकारकडनं मदत मिळेल, अतिरिक्त मदत मिळेल. म्हणजे ह्या ज्या 7 गोष्टी असतील त्या विविध योजना अंतर्गत चालतील. ओके, पण त्यासोबतच एक सरकारचं ऍडिशनल सेंट्रल असिस्टन्स, म्हणजे एक त्याच्यावरती वाढीव, ओके, ऍडिशनल म्हणजे वाढीव, एक केंद्राचं काय असतं, केंद्राची मदत. ओके, किमान मूलभूत सेवा, किमान मूलभूत सेवा त्यांची यादी करण्यात आली. अशा 7 मूलभूत सेवा ठरवण्यात आल्या. आपल्या थोड्याच वेळात त्या 7 मूलभूत सेवा सगळ्या बघायच्या आहेत. ओके, आणि त्या मूलभूत सेवांसाठी सरकारने, केंद्र सरकारने ठरवलं की आम्ही अतिरिक्त काय करू, केंद्र सरकारकडनं मदत करू. म्हणजे जी मदत ऑलरेडी भेटते कशाच्या रूपात, CSS किंवा सेंटर गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम, ओके, सेंट्रल स्कीम ज्याला म्हणतो आपण. ओके, एक तर सेंट्रल स्कीम असते, आपण तुम्हाला आठवत असेल, किंवा सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असतात. ओके, एक तर केंद्र सरकारची योजना असते किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, किंवा केंद्र सरकारने पुरस्कृत योजना असतात, स्कीम्स असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त काय केलं जाईल, त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या किमान मूलभूत सेवा ठरवण्यात आल्या 7, ह्यांना एक विशेष अतिरिक्त मदत म्हणून देण्यात येईल, अतिरिक्त पैशाची मदत म्हणून देण्यात येईल. ओके, कोणत्या सेवा होत्या, आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काय लक्षात घ्या, ह्या ह्या सेवा ह्या जी ही जी यादी आहे त्याच्यातलं जे काम आहे, ओके, त्याचं जे उद्देश आहे ते कसं आहे, कालमर्यादेत आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू, म्हणजे सरकार कालमर्यादेत पूर्ण करायचा प्रयत्न करेल, हे देखील एक उद्देश होता, लक्षात घ्या. ओके, तर उगाच हे 7-7ची यादी केली, अगोदर जसं प्लॅन बनायचे आताही प्लॅन बनायला लागले, अगोदर जशा योजना बनायच्या आताही तशा योजना, असं काही नाही. तर त्याचा एक अर्थ होता की पहिलं 7 मूलभूत सेवा ओळखल्या गेल्या, ओके, आयडेंटिफिकेशन झालं त्यांचं, आणि त्यानंतर कालमर्यादेत एक कालमर्यादा ठरवून देण्यात आली, आणि ह्या कालमर्यादेत हा जो उद्देश आहे तो पूर्ण झाला पाहिजे हे ठरवण्यात आलं. ओके, हे ठरवण्यात आलं. ओके, तर कोणकोणत्या 7 सेवा आहेत, आपण सगळ्या सेवा बघूया. ओके, आता किमान मूलभूत सेवा किती आहेत बघा, 7 आहेत. कोणकोणत्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, कोणकोणत्या? स्वच्छ पाणी, ओके, पेयजल जे आहे, पाणी म्हणजे तर पेयजल आहे, म्हणजे पिण्याचं पाणी, पेयजल. तर ही मूलभूत सेवा आहे, ओके, मूलभूत गरज आहे आपली, ओके, किमान मूलभूत गरज आहे. आणि ह्याच्यावरती ज्या योजना बनतील, ह्याच्यावरती जे धोरण बनतील, त्याची जे पूर्त ते धोरणाचं जे लक्ष आहे ते पूर्ण करण्याचं काम कसं असलं पाहिजे, टाइम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे कालमर्यादित झालंच पाहिजे, हे 9व्या पंचवार्षिक योजनेचं ध्येय होतं. ओके, कालमर्यादित झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी. दुसरी कोणती सेवा, ती प्राथमिक आरोग्य सेवा, म्हणजे प्रायमरी हेल्थ सर्व्हिस. ओके, तिसरी प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, खूप महत्वाचं, युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन, म्हणजे सगळीकडे झालं पाहिजे. ओके, युनिव्हर्सल झालं पाहिजे ते. चौथी निवाराहीन गरीब लोकांसाठी घर विकत घेण्यासाठी आर्थिक मदत. ओके, जे निवाराहीन लोक आहेत ज्यांना घर नाही, ओके, अशा लोकांना सरकार काय करेल, आर्थिक मदत करेल, घर घेण्यासाठी काय करेल सरकार, आर्थिक मदत करेल. ओके, तर बऱ्याच सरकारने आता ही 1997 ची 2002 ची
स्कीम आहे, पंचवार्षिक योजना आहे. जवळजवळ मित्रांनो गेल्या वर्षीपर्यंत देखील या योजना सुरू होत्या. ओके, तुम्हाला आठवत असेल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमचं जर पहिलं घर असेल तर तुम्हाला एक अनुदान मिळायचं, काय केंद्र सरकारकडनं एक अनुदान असायचं. तर बघा, तर गेल्या काही वर्षातच सगळ्या गोष्टींची सुरुवात होते, हे जर तुमच्या डोक्यात असेल तर ते लवकरात लवकर काढून टाका. भरपूर अगोदर आत्मनिर्भर भारत हा ही देखील संकल्पना आहे ना, भरपूर अगोदरपासून अंमलात आलेली आहे, फक्त कदाचित नाव तसं जसं आता लोकप्रिय नाव झालेलं आहे त्या स्वरूपात ते नव्हतं, किंवा त्या नावा रूपात ते नव्हतं. ओके, स्वरूप कदाचित थोडंसं वेगळं असेल, नाव भरपूर वेगळं असेल, पण त्याचा अर्थ तोच होता. ओके, असो. तर सात मूलभूत सेवा, पहिली कोणती? स्वच्छ पाणी, दुसरं प्राथमिक आरोग्य सेवा, तिसरं प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, चौथं निवाराहीन गरीब लोकांसाठी घरासाठी आर्थिक मदत, पाचवं बालकांना, ओके, लहान मुलांना, ओके, मुला मुलींना पोषण सहायता, म्हणजे त्यांना जे न्यूट्रिशनल फूड लागते, न्यूट्रिशनल फूडची गरज असते, अन्नधान्य, त्यांना जे अन्नाची गरज असते, पोषणात्मक खाद्याची गरज असते, ते घेण्यासाठी सहायता. ओके, तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तुम्ही जर 90च्या काळात, म्हणजे 90च्या दरम्यान जन्मलेले जर असाल, म्हणजे तुम्ही कदाचित नसाले, काही जण कदाचित तयारी करत असेल, तुम्हाला आठवत असेल एक 2000च्या दरम्यान, 2000, 1999, 97, 96च्या दरम्यान शाळेमध्ये आपल्याला ना तांदूळ मिळायचे. ओके, म्हणजे तांदूळ मिळायचे, तर त्याच्याशी तुम्ही लिंक करू शकता. ओके, हे म्हणजे न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणून लहान मुलांना एक पोषक आहार म्हणून ते देण्यात आलं होतं. तर तुम्हाला आठवत असेल कदाचित जे जे त्या पिढीतले विद्यार्थी असतील, कॅन्डिडेट असतील, तर त्यांना नक्की हे आठवेल. ओके, पुढचा, सर्व खेड्यांना दळणवळणाच्या साधनाने जोडणे, हा हे देखील एक उद्देश नव्या पंचवार्षिक योजनेचं होतं. ओके, आणि शेवटचं होतं, सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे सुरळीत करणे. सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे जी पीडीएस आहे, राशनचं दुकान जे आहे, ती व्यवस्था कशी झाली पाहिजे? सुरळीत झाली पाहिजे. ओके, तर अशी ही सात, ओके, किमान मूलभूत सेवांची यादी करण्यात आली आणि सरकारने ठरवले की ह्या उद्देशांची पूर्ती आहे ना ही टाईम बाउंड झाली पाहिजे, म्हणजे कालमर्यादित, टाईम बाउंड झाली पाहिजे. एक विशिष्ट कालमर्यादा ठेवूनच या उद्देशांची पूर्तता झाली पाहिजे. उगाचच कितीही काळासाठी, ओके, हे उद्देश पुढे पुढे ढकलण्यात काही अर्थ नाही. तर असं एक नव्या पंचवार्षिक योजनेत पहिल्यांदा विचार करणार, टाईम बाउंड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस, टाईम बाउंड कम्प्लिशन ऑफ टास्क हे ठरवण्यात आलं. ओके, पुढची स्लाइड बघू. हा, मग आर्थिक, म्हणजे आर्थिक मोर्चावरती काय 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 ठरवण्यात आलं? आर्थिक बळकटीकरणावरती भर देण्यात आला. बळकटीकरणासाठी इंग्रजीमध्ये एक चांगला शब्द आहे, कन्सॉलिडेशन. कन्सॉलिडेशन म्हणजे अर्थ काय होतो मित्रांनो, तुमचं जर अगोदरच काही एक पोझिशन असेल, काही तुमचे एक समजा तुमचं एक स्थान असेल, त्या स्थानाला अधिक बळकट करण्याला कन्सॉलिडेशन म्हणतात. ओके, समजा तुम्ही समजा तुम्ही एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करताय आणि तुम्हाला लीडर बनवला. ओके, तर तुम्हाला एक स्थान भेटलं तिथं, लीडरचं स्थान भेटलं. ओके, नेता म्हणजे सगळ्यांचा एक प्रतिनिधी, काय म्हणतात त्याला, तुम्ही एक मॉनिटर म्हणून काम केलं, तुम्ही लीडर म्हणून काम केलं. मग काही दिवसानंतर तुम्ही खूप चांगले निर्णय घेतले, एवढे चांगले निर्णय घेतले की तुम्हाला परमनंट लीडर करण्यात आला, म्हणजे तुम्ही स्थान काय केलं, तुमचं भक्कम करून टाकलं तिथं. त्याला इंग्रजीमध्ये ना कन्सॉलिडेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात? कन्सॉलिडेशन. फिस्कल कन्सॉलिडेशनचा अर्थ काय होतो मित्रांनो? इथं आर्थिक बळकटीकरण असा मी शब्द तयार केला. ओके, कन्सॉलिडेशनसाठी हा शब्द मला भेटत नव्हता, मी स्वतः तयार केला, बळकटीकरण असा शब्द वापरला. बळकटीकरणाचा अर्थ काय, कन्सॉलिडेशनचा अर्थ काय सांगतो तुम्हाला. फिस्कल कन्सॉलिडेशनचा अर्थ काय आहे की जर आपण चांगल्या अवस्थेत असलो, चांगल्या आर्थिक अवस्थेत असलो, तर त्या अवस्थेला आणखी बळकट करणे, किंवा जर आपण वाईट परिस्थितीतून जात असाल, आर्थिक परिस्थितीतून जात असाल, तर त्याच्यातून बाहेर पडून चांगल्या परिस्थितीकडे येणे, परिस्थिती चांगली झाली पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करणे आणि ती परिस्थिती अधिकाधिक बळकट करणे, ह्याचा अर्थ असा होतो. ओके, मग असं काय नेमकं काय करता येते आपल्या इकॉनॉमीमध्ये अशा गोष्टी? रिडक्शन इन द रेव्हेन्यू डेफिसिट, हा, महसूल तुटीमध्ये कपात करणे, साहजिक आहे मित्रांनो.
जर तुमचं महसूल तूट कपात झाली, ओके, महसूल तूट जर कमी झाली, रेव्हेन्यू डेफिसिट. रेव्हेन्यू डेफिसिट काय असतं? इट इज डिफरन्स बिटवीन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू रिसेट्स. ओके, महसूल स्वरूपाचे जे मिळकती असतात, महसूल स्वरूपाचे जे खर्च असतात, त्याच्यातला जो फरक असतो, खर्च जेव्हा जास्त असतो मिळकतीपेक्षा, तेव्हा आपण महसूल तूट म्हणतो. महसूल म्हणजे जी गोष्ट नेहमी नेहमी होती, असं ज्याच्यातनं लॉंग टर्म ॲसेट, खूप दिवसासाठी जे भांडवल निर्माण होत नाही, अशाला महसूल म्हणतात. भांडवलीच्या विरुद्ध महसूल. तर काय झालं पाहिजे? महसूल तूट कमी झाली पाहिजे. साहजिक आहे, महसूल तूट कमी झाली पाहिजे म्हणजे आपलं मिळकत वाढली पाहिजे आणि खर्च कमी झाला. ॲज सिम्पल ॲज दॅट. इम्प्रूव्ड रेव्हेन्यू कंडिशन, सुधारित महसूल संकलन. हां, महसुलाचं जे संकलन आहे, जे मिळकतीचं संकलन आहे, संकलन म्हणजे कलेक्शन, ओके, ते काय झालं पाहिजे? नेहमीच इम्प्रूव्ह झालं पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे त्यात. जसं की तुम्हाला, तुम्ही गेल्या 4-5 महिन्याचा GST जर आकडा बघितला, ओके, जे केंद्र सरकारला GST जो मिळतो त्याचा आकडा जर बघितला मित्रांनो, तर बऱ्याच प्रमाणात तो वाढत आहे. गेल्या महिन्यात थोडा कमी झाला, पण त्याच्या अगोदर 3 महिने कंटिन्यू तो वाढत होता. ओके, तर असं जास्तीत जास्त त्याच्यात वाढ झाली पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे. ओके, अनुदानामध्ये कपात, अनुदानामध्ये कपात झाली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर ह्याकडे लक्ष दिलं ना चांगलं, तुम्हाला कळेल हे कुठं ना कुठं LPGला सपोर्ट करतात. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, ओके, म्हणजे काय? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. ओके, असं जागतिकीकरण. तर ह्याला कुठं ना कुठे हे सपोर्ट करतात. आर्थिक सेवांवरती शुल्क आकारणी. हा, बऱ्याच आर्थिक सेवा ज्या फ्री ऑफ कॉस्ट मिळायचे, ओके, त्याच्यावरती काय करायचं? शुल्क आकारणी करायची. त्याच्यावरती काय करायचं? शुल्क आकारायचं. म्हणजे जसं की इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय, तुम्हाला वीज मिळत असेल, तुम्हाला पाणी मिळत असेल, तर त्याच्यावरती काय करायचं? शुल्क आकारायला सुरुवात करायची, जर त्याच्यावरती नसेल तर. कटिंग डाऊन इंटरेस्ट अँड वेजेस. हा, जे आपला जो व्याजरूपी खर्च असेल, व्याज देण्याचा जो खर्च असेल, ओके, बऱ्याच स्रोतांकडून आपण कर्ज घेतला असेल, त्याच्यावरती भरपूर व्याज असतो, तर तो व्याज खर्च काय झाला पाहिजे? आपण कपात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेजेस, ओके, जे सॅलरीज अँड वेजेस असतात, म्हणजे पगारीच्या रूपात जो सरकारचा खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. PF, प्रोव्हिडंट फंड जे आहे, ओके, प्रोव्हिडंट फंड, PF ज्याला म्हणतो आपण, तर तो काय झाला पाहिजे? तो देखील सरकारचं जे त्याच्यात कंट्रीब्युशन करते सरकार, ओके, सरकार काय करते? त्याच्या स्वतःचं योगदान देते, ते देखील कमी झालं पाहिजे. ओके, तर ओव्हरऑल काय होते मित्रांनो, ह्या कटिंग डाऊन इंटरेस्ट वरती तुम्हाला कळालं पाहिजे. चुकून मी हे मराठीचं जे आहे वरचं खाली लिहिलं, याचं विसरून घेऊन मी करेक्ट करेन, डोंट वरी. ओके, कटिंग डाऊन इंटरेस्ट वेजेस PF हे तुम्हाला काय दर्शवते? तर हे सरकारचा हस्तक्षेप हळूहळू कमी करणं, सरकारचं जे एक प्रकारे निर्भरता आहे या गोष्टींवरती. ओके, तुम्ही व्याज द्यायचा अर्थ काय? कुठून ना कुठून तुम्ही कर्ज काढले. ओके, व्याज उगाचच लागत नाही, कर्ज काढल्यावरच लागतो. ओके, तर कुठं ना कुठं तुम्ही कर्ज काय करायचं? त्या कर्जावरचं व्याज हळूहळू देऊन कर्ज शून्य करून टाकायचं. असं वेजेस, सॅलरीजचा म्हणजे पगारीवरचा जो खर्च असेल तो कमी करायचा. म्हणजे सरळ सरळ काय? तर जे सरकार क्षेत्रामध्ये ज्या भरत्या होतात, ओके, ज्या भरत्या होतात ते कमी करायचे. PF, सरकारचं जे कंट्रीब्युशन असेल ते कमी करायचं. असं, ओके, हे देखील एक आर्थिक बळकटीकरणाचं एक 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 मार्ग होता. ओके, नियोजनांचे विकेंद्रीकरण खूप महत्वाचा पॉइंट आहे, खूप म्हणजे खूपच. ओके मित्रांनो, आपण एवढ्या 9 योजना बघितल्या, 9 पंचवार्षिक योजना, पण कुठंच तुम्हाला हे जाणवलं नसेल किंवा सरळ सरळ ते स्पष्टच होतं. आपण जेवढ्या गोष्टी बोललो त्या केंद्र सरकारच्याच दृष्टीने बोललो, ह्याच्यात खूप कमी, जवळजवळ शून्यच रोल, म्हणजे शून्य भूमिका कशाची होती? राज्य सरकारांची होती किंवा पंचायती राज संस्थांची होती. कुठंच राज्य सरकार आणि पंचायती राज संस्थांना त्यांचं मत मांडण्याचं असं आपण कुठं डायरेक्टली बघितलं नाही, की त्यांना कोणता एक मंच होता, कोणता तरी एक मंच प्रोव्हाइड करून दिला होता की तिथं तुम्ही तुमचं मत मांडा, तुम्ही पण सोबत या, तुम्ही पण नियोजन करण्यासाठी मदत करा, तुम्ही पण सल्ले द्या. ओके, असं तुम्हाला कुठंच दिसलं नसेल एवढे आपण 9 प्लॅन बघितले. आणि ह्याच कारणामुळं 9व्या पंचवार्षिक योजनेत असं ठरवण्यात आलं की नियोजनाचे विकेंद्रीकरण झालं पाहिजे. म्हणजे काय? डिसेंट्रलायझेशन ऑफ प्लॅनिंग. विकेंद्रीकरण म्हणजे काय? जे नियोजन फक्त केंद्र सरकार प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत करते, ओके, त्याचं जे केंद्रीकरण झालंय, एक प्रकारे एकाच जागी ते कॉन्सन्ट्रेटेड झालंय. ओके, केंद्रीकरण झालंय. ओके,
एकाच जागी ते कॉन्सन्ट्रेटेड झाले, म्हणजे हे केंद्र सरकार आणि केंद्र सरकारने जे प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग, सॉरी नीती आयोग नाही, योजना आयोग जे बनवले, नियोजन आयोग जे बनवले, सगळ्या गोष्टी ते नियोजन आयोग करते आणि ते नियोजन आयोग कोणाच्या अंडर काम करते, केंद्र सरकारच्या अंडर. तर असं हे काय झालं, त्याचं केंद्रीकरण झालं, एका जागी सगळ्या गोष्टी, ओके, सल्ला, एखादी पॉलिसी बनवणे, मग एखादं धोरण बनवणे, त्याला राबवणे, त्याच्यासाठी पैसा देणे, ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आहे. तर हे काय झालं पाहिजे मित्रांनो, हे कमी झालं पाहिजे. आणि नियोजन करताना, नियोजनावरती धोरणं बनवताना राज्य सरकार आणि पंचायती राज संस्था ह्या सगळ्यांनी आपापली मतं मांडणं, त्या सगळ्यांना एक आवाज, ओके, सगळ्यांना एक त्यांची मतं मांडण्याचा जो एक संधी आहे ती दिली पाहिजे, ओके. आणि डिसिजन मेकिंगमध्ये, ओके, त्यांचं पण, त्यांचा सहभाग, त्यांचं योगदान पण असायला पाहिजे. ह्या उद्देशाने नियोजनाचे काय विकेंद्रीकरण करण्याचं देखील नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलं, ओके. नियोजनाचं विकेंद्रीकरण म्हणजे काय, जेव्हा नियोजन, नियोजनाची गोष्ट येईल, जेव्हा ह्या प्रक्रियेची गोष्ट होईल, तर त्यामध्ये तेवढंच मत, ओके, जेवढं केंद्र सरकारचं मत तिथं ऐकलं जाईल, तेवढंच राज्य सरकारांचं, तेवढंच पंचायती राज संस्थांचं ऐकलं जाईल, सगळ्यांना संधी मिळेल, तिन्ही सरकारांना संधी मिळेल, ओके, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पंचायती राज संस्थांना संधी मिळेल. जेणेकरून ह्याने काय होईल, तर ग्रासरूटवरच्या ज्या गोष्टी असतील, एकदम तळागाळातल्या ज्या गोष्टी आहेत, तळागाळातले लोकांची जी मतं असतील, ते देखील नियोजनांमध्ये, नियोजन बनवताना धोरणांमध्ये येतील, ओके. हा प्रयत्न, हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत, ओके, ह्या कशामध्ये आहे, कशामध्ये नमूद करण्यात आल्या, नव्या पंचवार्षिक योजनेत, ओके, ही उद्दिष्ट नव्या पंचवार्षिक योजनेत ठरवण्यात आली, ओके. मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण 10वी 11वी आणि 12वी अशा 4 10वी 11वी 10वी 11वी 12वी अशा 3 पंचवार्षिक योजना आणि त्यानंतर प्लॅनिंग कमिशन, त्यानंतर नीती आयोग आणि त्यानंतर मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम, ओके, म्हणजे खासदार निधी ज्याला आपण सोप्या भाषेत, ओके, खासदार निधी म्हणतो, ओके, तो कसा काम करतो, त्याची मदत कशी होते योजनांमध्ये, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, ओके. तर पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवात आपण 10व्या पंचवार्षिक योजनेने करू, 10वी 11वी 12वी. त्यानंतर आपण प्लॅनिंग कमिशन बद्दल थोडंसं जाणून घेऊया आणि प्लॅनिंग कमिशन पासून नीती आयोगाकडे आपण कसं गेलो ते जाणून घेऊया आणि त्यानंतर खासदार निधी जे असतो, ओके, मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम, ओके, क्षेत्रीय विकास निधी जी स्कीम आहे, योजना आहे, ती कशी काम करते, नेमकं काय आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊया, ओके. सो थँक्यू फॉर बीइंग हियर. बाय बाय.